भाई साहब, भाई साहब, अरे वीज गेली वाटतं. वहिनी, हे वहिनी, सुनबाई, यशोधरा, यशु, सच्चिदानंद, पापा काय झालं वहिनीला? काय झालं वहिनी? काय सुद्धा नाही. अग बाई, दिवे गेले वाटत. केकी बाबा, तेवढे कोठीच्या खोलीतले कंदील आणून ठेवा बरं. हा दिवा लावून आणला बाई साहेब. हा बाकीचे कंदील इतक्यात लावून आणतो. बर, हे काय, आपण लवकर परतलात. आज फिरणं लवकर आटोपलं वाटतं. हा सुंदर, गार वारा झोंबायला लागला. पावसाचे चार टपोरे थेंब देखील अंगावर पडले. म्हटलं पावसाचा पुरण झोडपायच्या आत निवाराला घरी पोहोचावं. तरी मी मफलर आणि छत्री केकी बाबाजवळ दिली होती. केकी बाबाची काही चूक नाही त्यात. मफलर दिला त्यानं, छत्री मीच नको म्हटलं. म्हटलं फिरायला जायचं तर छत्री घेऊन कशाला? काय बापाजी, तुम्हा लोकांचा जन्म सावलीत गेलाय तेव्हा बाहेर पडलं की छत्रीची गरज तुम्हाला लागायची. वर्ध्याच्या आश्रमात बापाजी केव्हा परतले जोगाईच्या आश्रमातून? हा काय बेटी, बस मधून आताच उतरून येतोय. पण यशू बेटी, तू ठीक आहेस ना? ईश, मला काय झालंय? काही झालं नाही म्हणतेस वहिनी, मग डोळे बेटी चुकले चुकले हो पप्पा, पुन्हा नाही विचारायची. कुणाचं काहीच चुकलं नाही बरं, अजिबात चुकलं नाही. वंस वंस, तुम्हाला ठाऊक आहे ना, असे ढग गडगडायला लागले, विजा चमकायला लागल्या की मला की नाही फार भय वाटतो. हाकडे खुद मारण्यासारखं होत. दुसरं तिसरं काही नाही बरं. भाऊजी, तुमचं लिहा वाचायचं राहिलं असेल ना तर हा कंदील घेऊन चला, मी दुसरा आणून ठेवते. नको नको वहिनी, अगं आता मी फिरायलाच बाहेर पडणार आहे. काय लागलं रे तुला दिनी? या असला हवे तू फिरायला बाहेर पडणार आहे? दिवसभराच्या अभ्यासानं डोकं गरगरायला लागलं की रपेट म्हणाला ही असली हवा मला फार आवडते पप्पा. मला देखील आवडते रे दिलीप भैया. ढग गडगडावेत, विजा चमकाव्यात, मुसळधार पाऊस पडावा, आणि त्या पावसात आपण खूप खूप भिजावं, नाचावं, बागडावं आणि सावकाश, आणि मग खूप खूप आजारी पडावं असंच की नाही? मग शुश्रूषेला आहेस लाडकी बहिणी, तू एक शहाणी आणि तुला दिलीप भैयाही सात शहाणा. कोणी कुठं फिरायला जायचं नाही यावेळी. मर्जी तुमची, नाही जाणार. तुमची माणसं तिकडे वाट पाहत असतील ना. तुमची माणसं थट्टा करतेस बहिणी? ती थट्टा असली तर सोडून दे दिली, पण मला तुला एक इशारा द्यायचा आहे. तुझा पीएचडीचा प्रबंध प्रथम पुरा होऊ दे. प्रबंध पुरा करून तू विद्यापीठात सादर केलास की मी तुझं ललितेबरोबर लग्न लावून देणार. मग तिला घेऊन हवे तिकडे हिंडा फिरा. पप्पा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज बेटा, तुझ्या बापाची निम्मी हयात कोर्टात वकिली करण्यात आणि उरलेली न्यायासनावर बसून न्यायनिवाडा करण्यात गेलाय. साक्षी पुराव्याशिवाय मी कोणतंही विधान कधी करीत नाही, तुला ठाऊक आहे. तसं नाही पप्पा, म्हणजे परवा करायच. म्हणजे तू तिला एका कुमारिकेला फिरायला घेऊन गेला होतास बरोबर? पण तिनं तिच्या आई वडिलांची संमती घेतली होती. दॅट्स नॉट ऑल, तुला तुझ्या घरात वडीलधारी माणसं आहे, मी आहे, तो थोरला भाऊ राहुल आहे, ही तुझी वहिनी आहे. पण पप्पा, भाऊजींनी माझी परवानगी घेतली होती. आणि तू तशी परवानगी दिलीस सुनबाई? हो परवानगी दिली मी, मला त्यात काहीच गैर वाटलं नाही. ऑल राईट,
दिलीप तू जाऊ शकतोस. पप्पा पण चूक असलीस तर ती माझी आहे, वहिनीला उगाच. मी काय करावं हे मला कळतं. तो मुलांच्या कडून धडे घेण्यात पण म्हातारपण झालं नाही माझं अजून. तू जाऊ शकतोस. भाऊजी वरती अंधार आहे, दिवे घेऊन चला. नको वहिनी, या घडीला मला अंधारच प्रिय आहे. पण भाऊजी. सुनबाई मी तुला सांगावं असं नाही, तू शहाणी आहेस, तरी पण तरुण मुला मुलीला लग्नापूर्वी असं स्वैर हिंडाय फिरायला मोकळी देणं बरं नाही. असं म्हणून कसं चालेल पप्पा, काळ बदललाय आता. म्हणून काय कायदा बदलला नाही, नीती बदलली नाही, की निसर्गही बदलला नाही. पण भाऊजींच्यावर तुमचा विश्वास नाही का? वेड्यासारखं बोल नकोस मोदी, हा विश्वासाचा प्रश्नच नाही. मला ठाऊक आहे दिलीप सरळ आहे, सालस आहे, सात्विक आहे, पण तरी देखील तो तरुण आहे. डोंट फॉरगेट हे वय मोठं वाईट असतं. पप्पा नो आर्ग्युमेंट्स. गेली काही वर्ष या घराचा कारभार वडील केलं तू सांभाळतेस, त्या नात्याने तू दिलीपला फिरायला जायची परवानगी दिलीस, मी ती मानली. पण त्याच वडीलकीच्या नात्यानं तुला देखील वेळीत इशारा देणं हे देखील मी माझं कर्तव्य समजतो. हा तो सरासरपणे विचारू शकतेस तुम्ही कोण. पप्पा काळ बदललाय नाही, तो हाही सवाल रास्तच आहे. मी आहे जुन्या पिढीतला वडीलकी मानणारा, लास्ट ऑफ द रोमन्स. पप्पा बाप किती साधी आणि आपण हे इट ऑर लिव इट. मीरावन सर चला आतमध्ये चला. हा आजही जान्हवी आली नाही ना, हा सगळं आपल्यालाच बघायला हवं. आजही जान्हवी आली नाही, मला कोणीच सांगितलं नाही. हरिपन पप्पा ही साधी घरगुती बाब आहे, मी लक्ष देतेच आहे ना. माझ्या शिस्तीत हे बसत नाही सुनबाई. तसं शिस्तीत काहीच बसत नाही, माणसाचे स्वभाव आणि स्वभाव घडवणारी परिस्थिती देखील. सुनबाई पप्पा जेवण तयार आहे, बाप्पाजी तुमच्या बरोबरच बसले. आज मला उपवास आहे, आश्रमातले दिवस विसरले. आश्रमातलं सगळंच काही विसरलंय मी पप्पा. तसं नाही बेटी, झोपायच्या पूर्वी पेलाभर गरम दूध पाठवलंच तरी चालेल. पाठव. वहिनी गं ओ जान्हवी आली आहे. आली आहे का? कधी? मगाशीच. पण तूच येऊन बोलायला हवंस बाई. का काहीतरी बिनसलंय तिचं. हो आल्यापासून स्वयंपाकघरात नुसता गुंगट घालून बसली आहे बघ. खरं की काय? चला बघूया. अरे यशोधरा थांब, सगळंच उसळ की राहत. ज्या कामासाठी मुद्दाम जोगायून आलो तेच विसरलो. यशू बेटी आज तुझ्या परीक्षेचा निकाल होता. बाय जो निकाल कळला का तुला? आज बी ए चा रिझल्ट होता. मी देखील साफ विसरून गेलो होतो. बापाजी तुम्हाला यशोधरेचा रिझल्ट समजलाय? समजलाय म्हणजे तसं आपलं खाजगी रीतीने. काल विद्यापीठातले एक अधिकारी रिझल्ट मला सकाळीच कळलाय आणि मी पासही झाले. आणि तू आता सांगते सुनबाई? आणि ते थंड पणाले काही फार मोठा पराक्रम नाही केला सुनबाई. गेली 8 वर्ष या घरादाराचा प्रपंच सांभाळून तू बी ए ची पदवी मिळवलीस, हा पराक्रमच आहे. कॉंग्रॅच्युलेशन. शाबास बेटी शाबास, यशस्वी हो. माझी फार मोठी चिंता दूर झाली, एक तपस्या फळाला आली. आता राहुल कसा का वाग के बाबा. हरिपंत दिलीप. जी साहब. अरे तू कंदीलारी खाली ठेव. हा आणि बाजारात जा आणि पेढे घेऊन ये. पेढे? हो हो पेढे. अरे बघतोस का असा वेंधळ्यासारखा. अरे बाई परीक्षा पास झाल्या, माझी मोठी चिंता दूर झाली. आता राहुल कसा हे बघ. मी बाजारात जा पेढे घेऊन ये आणि कारखान्यात राहुलला सांग म्हणा यशोधरा बी ए ची परीक्षा पास झाली. मी कोणा एका परीक्षेला बसले हे तरी त्यांच्या गावी आहे की नाही कुणास ठाऊक. राईट यू आर. जन्मात हा एक देखील परीक्षा कधी धडपणे पास झाला नाही, त्याला बायकोने मिळवले पदवीची काय महत्व बरी. पण म्हणून काय झालं, आम्ही माणसं आहोतच ना घरात. जा की बाबा आधी बाजारात जा पेढे घेऊन ये आणि कारखान्यात राहुलला सांग म्हणून आज तरी यंत्रधारा बाजूला ठेव. त्याची काहीच आवश्यकता नाही पप्पा, तशा कित्येक बायका प्रपंच सांभाळून परीक्षा देतातच. आपण सगळ्यांनी सवड दिलीत, आपण माझा अभ्यास करून घेतलात म्हणून मी परीक्षा पास झाले. त्यात विशेष असं मी काय केलंय? त्या आम्ही इतरांनी ठरवायचं, तू नव्हे बेटी. बरोबर बोललात बाप्पाजी. जा के बाबा आधी पेढे घेऊन ये. चल चल. छान झालं, उत्तम झालं. न्यायमूर्तीच्या घरात पडलीस त्याचा सार्थक केलंस पुरी. तेवढंच नाही बाप्पाजी, गेल्या 8 वर्षात सोनबाईनं कोणाकोणासाठी किती खस्ता काढल्या आहेत, किती कष्ट उपसले. आता मात्र इथून जायलाच हो. हे बघ काय वहिनी,
तुझ्याबद्दल चांगलं बोललेलं ऐकू दे की आम्हाला. माझ्यावर रुसता रागवता तेव्हा हा चांगुलपणा आठवा म्हणजे झालं. चला अहो मी तुमच्यासाठी दुपारी दोन भरतकामाचे छान नमुने आणलेत. अय्या खरं खरंच कुठले आहेत गवानी दाखवा. चला मी तुम्हाला दाखवतो. अहो इतके छान आहे तुम्हाला सांगते. हो खरंच छान आहे खरंच. बाप्पाजी बोला. आमच्या सून भाईला काय झालंय काही कळत नाही. मग अशी डोळ्यावाटे पाणी काढीत होती म्हणून म्हणताय. तेवढंच नाही तो नित्याचाच प्रकार झालाय. पण ही पोर जीवनातला सगळा आनंद सगळा उत्साह सगळा हुरूप कुठे हरवून बसल्यासारखी झाले. हेच बहाना एवढ्या कष्टानं बीएची पदवी मिळवली. तुम्हाला बुढ्यांचा आनंद देखील उतू गेला. पहिल्या त्याचं काही आहे का आहे. बाप्पाजी गेले 8 वर्ष मी अंधारात चाच. सच्चिदानंद आता प्रकाश आला. वातावरण तसं चमत्कारिक झालंय. आकाश भरून आलंय पण पाऊस पडत नाही. वारा सुटलाय पण ढग पांगत नाही. नुसताच गडगडाट चमचमाट आणि धूळ. बाप्पाजी आमची सून बाई म्हणजे एक न उलगडणारं गूढ आहे. गूढ देवकी नंदन यात गूढ वरे काही नाही. तुम्ही विचार कराल तर अहो यशोधरा ही पुरुषोत्तम मंडलिकाची म्हणजे माझ्या एका शिष्याची मुलगी. ही पोर 2.5-3 वर्षाची असताना अशाच एका वादळी सायंकाळी आई वडिलांच्या बरोबर जीप मधून प्रवास करत होती. जीपला अपघात झाला. त्यात तिचे आई वडील ठार झाले. फक्त यशोधरा वाचली एवढंच ना. त्याचा तिच्या आत्याच्या वागण्याशी काय संबंध. त्यावेळी त्या पोरीला जो जबर धक्का बसलाय त्याचा परिणाम. तुमचं निदान मला पटत नाही बाप्पाजी. 2.5-3 वर्षाची पोर तिला कसला आलाय धक्का. शो आई वडील जास्त काय करतील एवढ्या मायेनं तुम्ही तिला वाढवली. पण एका आश्रमात वाढली ती. हो मी तर बोलून चालून सडा फटिंग ब्रह्मचारी. देवकीनंदन हो घरातली माया ममता वेगळी आणि आश्रमातली देखभाल निराळी. माझा कयास काही वेगळाच आहे बाप्पाजी. एक तर लग्न झाल्यापासून गेल्या 8 वर्षात तिला मूल झालं. हे तुमचं काहीतरी सर देवकी दंदन. ओ मूल व्हायचं त्या दोघांचं वय अजून काही मावळलं नाहीये. येस 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 आय नो दॅट आय नो दॅट. आणि दुसरं म्हणजे हा मुलगा राहुल त्याच्याशी बरा वागत नाही. अशी यशोधरेने कधी तक्रार केली आहे का. यशोधरा कधी कोणाबद्दल तक्रार करील बाप्पाजी. बाप्पाजी तुम्ही तिला लहानपणापासून अंगाखांद्यावर वाढवलीत पण तिला पुरती ओळखलीच नाही. शी इज जॅम ए फाईन फ्लॉवर. रत्न आहे रत्न. पण ते पडलं एका माकडाच्या हाती. देवकी नंदन अहो तुम्ही एखाद्याबद्दल दुराग्रह करून घेतलात की एकदम टोकाला जाता. बाप्पाजी राहुल माझाच मुलगा आहे. त्याच्याबद्दल उगाच आकाश धरायचं मला काय कारण. दिलीप बद्दल मी कधी अशी तक्रार केलंय. सच ए फाईन बॉय. घराण्याचं नाव काढलं तर तोच काढेल याबद्दल खात्री आहे माझी. कारण तो शिकला सवरलाय. विद्वान म्हणून मान्यता पावलाय. राहुल शिकला नाही एवढंच पण स्वतःच्या पायावर उभा राहून. बाप्पाजी बापाच्या अंतकरणातल्या व्यथा बाप झाल्याशिवाय तुम्हाला कधीही कळायचं नाही. या जन्मी तरी तो योग हुकला खरा. चला आमच्या सायंकाळच्या अन्निकाची वेळ झाली. हा म्हणजे मौन उपवास प्रार्थना वगैरे 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 करा करा चेष्टा. आम्हा गांधीवाद्यांना सध्या वाईट दिवस आलेत हेच करा. खरंय खरंय. कारण गांधीजींना लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. सच्चिदा आणि तुम्ही गांधीवादी लोकांच्या डोक्यावर चढून बसला आहे. देवकीनंदन हरिबंत हरिबंत बापाजी त्याची खोली दाखवा. त्याला काय हवं नको ते तुम्ही स्वतः नीट जातीने पहा. वर सच्चिदानंद सच्चिदा. बाय द वे हरिपंत जी रावसाहेब 2 दिवस जान्हवी आली नाही. जी तिला सून बाई त्या हाताखाली काम करायचं ना आमच्या घरात. हो रावसाहेब. आम्हाला माणसं मिळत नाही तशी परिस्थिती नाही हरिपंत. पण तुमची मुलगी आई विना वाढलेली तिला या घरात 4 चांगले संस्कार मिळतील. शिवाय सूनबाई घरकामात मदत होईल म्हणून तिला यायला सांगितलं. रावसाहेब मुलीला बरं नव्हतं. दर 4-8 दिवसाची सबब झाले हरिपंत.
चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि तिची प्रकृती नीट तपासून घ्या. तिच्याकडून काम होणार नाही असं स्वच्छ सांगून टाका. सोनबाईचे हाल झाले मला खपायचे नाही. होय राव. चला. हरिपंत हरिपंत ये अशी ये अशी ये बस अशी मी आहे तुझ्याच पाठीशी बस. हरिपंत जान्हवीला तुम्ही मारलं दोन दिवस काठीनं गुरासारखी झोडपून काढलीत हे तिच्या अंगावरचे वळ पाहिलेत का? पण बाईसाहेब मी काय म्हणतो माझा ऐकून तर घ्या. बाप आहात का कसाही आहात तुम्ही? इतकी वर्ष या घरातल्या वातावरणात वावरत आहात तुम्ही आणि वयात आलेल्या मुलीच्या अंगावर हात टाकता? बाईसाहेब जान्हवीला विचारा. कालच्या दिवसापर्यंत मी तिच्या अंगाला बोट तरी लावला होतो. रागानं डोळे देखील वटारले नाहीत तिच्यावर. बोल बेटा जान्हवी बोल. यापूर्वी तुला कधी मारलं होतं? रागानं एक तरी अपशब्द तुला बोललो होतो? आजवर ढिगभर लाड केले असतील तुम्ही पण आज तिला काठीनं झोडपलीतच ना. तिला मारताना जनावरापेक्षा जनावर झालात तुम्ही हरिपंत. तुमचं तोंड देखील बघू नये इतका राग आलाय मला तुमचा. बाईसाहेब बाईसाहेब वयानं लहान असला तरी तुम्ही मला आई सारख्या. चूक झाली असेल तर पाय धरतो. दूर व्हा हरिपंत. पण मी एक अपुरुषार्थ माणूस न्यायमूर्तींच्या घरातला जुना सेवक. मुलीचं लग्न करून द्यावं आणि इज्जतीनं नोकरीचा निरोप घ्यावा एवढीच इच्छा मनात बाळगून होतो. पण मुलीनं लग्नाआधी बापाच्या जीवाला बाळंतपणाचा घोर लावला तर? हरिपंत काय बोलता काय तुम्ही? हे विचारा तिलाच विचारा आणि खोटं असेल तर खेटला ना मला मारा. जान्हवी हे खरे दोन दिवस तिला मी हेच विचारतोय बाई. पण ही मिटेल तोंड उघडायला तयार नाही. मग का नाही राग येणार? का नाही संतापनावर होणार? तुमचा अपराध क्षम्य नाही हरिपंत. तुम्ही तिला गुरासारखी झोडपलीत. केवळ तिने त्याचं नाव सांगावं एवढ्याचसाठी बाई. नाव सांगावं? जान्हवी कोण येतो सांग बेटा कोण येतो? मी त्याचं तुझ्याशी लग्न लावून देईन सांग कोण येतो? त्याचा काही उपयोग नाही वहिनी. ते माझ्याशी लग्न करणार नाही. पोरी पोरी पा पडतो तुझ्या नाव सांग. आणि समजा तिनं नाव सांगितलं असतं तर तुम्ही काय करणार होतात? तर मी हो काय करणार? मी एक गरीब कारकून हातापाया पडेन त्याच्या. पोरीला पदरात घ्या आणि एका अबरदार माणसाची इज्जत वाचवा अशी प्रार्थना करील. या पलीकडे दुसरं काय करणार? आणि विश्वामित्रासारखा तो हात झटकून मोकळा झाला म्हणजे? तर बाईसाहेब मी काय करणार? मी सांगते तुम्ही काय करणार हरिपंत. तुम्ही तिचा छळ करणार. तुम्ही तिला भाजणार मारणार डागणार केवळ तिने जीव द्यावा यासाठी. नाही हो बाई नाही. इतकं का मी दुष्ट आहे? मी क्रूर आहे? मी राक्षस नाही सैतान नाही. मी बाप आहे या पुरीचा बाप. बाप? अजाण भाबड्या पोरीला मोहात पाडतात ते पुरुषच. आणि मोहात पडून ती फसली की छळाला कंटाळून तिला जीव नकोसा करतात ते देखील पुरुषच. पिता आणि प्रियकर एकाच नाण्याच्या दोन बाजू. बापाच्या हृदयातले वात्सल्याचे पाझर कोणत्या पाटातून कुठवर वाहतात? आणि इब्रतीचा सवाल आला की बघता बघता ते कसे आटतात हे मला चांगलं ठाऊक आहे हरिपंत. पैसा मी तुमचे पाय दूर व्हा हरिपंत. एका स्त्रीला मारहाण करणारे तुमचे हात कोणत्याही स्त्रीच्या पायाला देखील स्पर्श करण्याच्या योग्यतेचे नाही. तुम्ही दूर जाऊन उभे राहा. बोल बेटा जान्हवी मला तू त्याचं नाव सांग. मी त्याच्याकडे जाईन. सगळा संकोच भीडभाड बाजूला ठेवून त्याचं नाव सांग. सांग ना. हा नाव सांग त्याचं. मी त्याचं तुझ्याशी लग्न लावून देईन. पप्पा मी सगळं ऐकलंय सुन. फार समंजसपणानं वागलीस तू. पण प्रायश्चिताशिवाय चुकीचं परिमार्जन होत नाही आणि चटक्या बसल्याविना माणसांना शहाणपण येत नाही.
जगातल्या कायदे पंडितांनी हेच सत्य सांगितलंय मुलगी. पप्पा तसं आहे सोनबाई, नाव सांगण्याची जान्हवीची इच्छा नसेल तर पुढल्या सगळ्या परिणामांना तोंड देण्याची तयारी तिने ठेवलीच पाहिजे. मात्र असला बेताल वर्तनाची मुलगी आणि कायदा हातात घेऊन तिला मारझोड करणारा तिचा बाप मला माझ्या घरात नको. हरिवंत रावसाहेब, जान्हवीला घेऊन या क्षणी घराची बाहेर होतो. दया करा रावसाहेब, दया करा, मी तुमचे पाय धरतो. बोलवा हरिवंत, मला नाके देखा आवडत नाही. आणखी एक इशारा देतो, या घराची पायरी उतरल्यानंतर स्वतःचे स्वतःच्या मुलीची अब्रू वाचवण्यासाठी कोणत्याही बेकारशी मार्गाचा अवलंब कराल तर तुमची गाठ माझ्याशी, एका न्यायाधीशाशी. दया करा रावसाहेब, दया करा. हरिपण, न्यायदेवात आंधळी असते ती फक्त कायदा जाणते. पण पप्पा, या परिस्थितीत जान्हवीला जीव देण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही असं तुमची न्यायाधीश. कायद्याप्रमाणे जीव देणं हा देखील गुन्हा आहे. पप्पा पप्पा, जरा तरी कायदा ऑब्जेक्ट. कायद्यावर इतका राग धरायला तुला कारण नाही सुनबाई. या परिस्थितीत जान्हवीनं काय करायला हवं हे तू सूज्ञपणानं सांगितलंय. ती त्या माणसाचं नाव सांगायला तयार असेल तर तुझ्या बरोबरीनं मी देखील तिच्या पाठीशी उभा राहील. तिचं त्या माणसाची लग्न लावून देण्यासाठी माझं सगळं बळ पणाला लावीन. ते शक्य नाही, ते शक्य नाही. पुरी पुरी पाय पडतो तुझ्या नाव सा. जस्ट अ मिनिट जान्हवी, मी विचारतोय त्या प्रश्नांची उत्तर दे बो मला. तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्यावर कोणी बलात्कार केलाय? तो जो कोणी असेल तो विवाहित माणूस आहे? कोणी गुंड, मवाली, गुन्हेगार, ठार वेडा, असाध्य रोगानं पछाडलेला रोगी, कोणी नादार, कर्जबाजारी व संशयित चारित्र्याचा असामी? तर तो कोण आहे ते सांगायला तुला काहीच हरकत नाही. कोण आहे तो? कोण आहे तो? हरिवंत, जान्हवीला घेऊन या क्षणी घराची पायरी उतरा. चल भाई चल, तुला शहाणपणा सुचणारच नसेल तर आज धरते तुझी आणि माझी अखेर होणार आहे. तू कर बघा हरिपण, जीव देणं आणि जीव घेणे दोन्ही गुन्हे आहेत. मी न्यायासनावर निवृत्त झालो असलो तरी कायदा मानणार मी एक सच्चा नागरिक आहे. या क्षणी जे काही बोललात त्याचा इशारा तुम्ही घरी पोहोचण्यापूर्वीच मी पोलिसांना देऊन ठेवणार. तुम्ही जाऊ शकता. पप्पा सुनबाई, साडेआठ झाले, के के बाबाला माझी डिनरची तयारी करायला सांग. जी थांबा पप्पा. हा, तुम्हाला त्याचं नाव हवंय? त्याचं नाव, त्याचं नाव दिलीप. मी दिलीप? भाऊजी तू? तुम्ही दिलीप बाबू? तुम्ही? नो, ओ गॉड, नो, दॅट कांट बी. इट्स ऍब्सर्ड, रिडिक्युलस, इम्पॉसिबल. दिलीप, दिलीप तुझी काहीतरी चूक होती. नाही पप्पा. दिलीप, तू जे काही बोलतोयस त्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम करण्यात शुद्धीवर आहेस तू? होय पप्पा. देन यू हॅव बिट्रेड मी. दिलीप, मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. पप्पा पप्पा, माझं चुकलं. भाऊजी रावसाहेब, मी एक गरीब अब्रूदार माणूस, माझी इज्जत वाचवा, माझ्या मुलीला न्याय द्या. रावसाहेब, न्याय मिळेल, मिळालाच पाहिजे. पण अजून माझा विश्वास बसत नाही. दिलीप, हे कसं घडलं, केव्हा घडलं? ते मी सांगणार नाही पप्पा, सांगण्यात काहीच तात्पर्य नाही. याचा अर्थ दिलीप एकाच वेळी तो दोन मुलींशी खेळत होता असत? नाही पप्पा. डोंट टॉक रॉट. ललितेवर तुझं प्रेम आहे असं तू सांगत होता? होय पप्पा. तिच्याशी लग्न व्हावाशी तुझी इच्छा होती? होती. नव्हे, अजूनही आहे पप्पा. आणि जान्हवी, नुसती मान खाली घालून भागणार नाही दिलीप. यू हॅव टू पे द प्राइस. सुनबाई, रावसाहेबांना आताच करून टाकायला हवं. दिलीप ललितेचा विवाह मोडला. पण पप्पा, दिलीप तुला जान्हवीशीच लग्न केलं पाहिजे, कर्तव्य म्हणून. दुसरा पर्याय नाही. नाही पप्पा, या लग्नानं तीही सुखी होणार नाही आणि मीही. हेल विथ युअर हॅपीनेस. तुझ्या सुखदुःखाचा सवाल दुय्यम आहे. प्रश्न नीतीच आहे, न्यायाचा आहे. तिच्या पोटी जन्माला येणारा तुझ्या पोराच्या कायदेशीरपणाचा आहे. पण पप्पा पप्पा, ही बाब तुम्ही माझ्यावर सोपवा, मी भाऊजींशी बोलून नेव्हर. माझ्या समोर आलेले कज्जे न्याय निवाडण्यासाठी दुसरा कोणावर सोपवण्याची माझी रीत नाही सुनबाई. आज आत्ता इथे माझ्या समोर सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे. रे ए मीराबाई, आले रे दादा, आले आले. हे आले वाटत. अरे अरे अरे, केकी बाबा काय आहे? अरे बाबा, ते यंत्र आहे हा, अशी तंगडी उलटी धरून लोमकळ करणार ती काय कोंबडी आहे? आण इकडे आण. चल, तू हारा पकड, हारा पकड. तू फक्त तेवढं घेऊन ये, मी पकडतोय.
जोडा प्रकरण बायकांची काम नव्हे रे काय गंमत आणलेली जगास तमाम पब्लिक हजर आम्ही पब्लिक आणि आपण कोण राष्ट्रपती नाही 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 मीराबाई साहेबांच्या भाषेमध्ये आम्ही मेकॅनिक पण खरं सांगायचं ना तर मुळचे आम्ही लोहार किंवा घिसाडी नाही आम्ही म्हणजे फक्त मी बर का काय यशोधरा देवी हळू पप्पा आहे तिथं हो पप्पा आहेत म्हणून तर देवी म्हटलं मी एरवी हात अवघडला माझा काहीतरी ते मला तिकडे ठेवायला दे खेच हे सोंग घरी कशाला आणलं हे सोंग नाहीये काही हे ब्रह्म आहे ब्रह्म एकदा सुरू झालं ना की थांबत नाही आणि थांबलं नाही की परत सुरू होत नाही असा या ब्रह्मामध्ये घोटाळा झालेला आहे आजच्याच दुरुस्त करून द्यायचंय पण तुम्ही परीक्षा पास झालात मग अरे ठेकी बाबा अरे बाहेर काय थांबलं घेऊ नको हरा इकडे वाट 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 ए मिरे सगळ्यांना वाट ती मिठाई वाट अय्या हरा भरून मिठाई दादा तू हे काय खुळ्यासारखं हे हा खुळेपणा माझा नाही काही आमच्या कारखान्याचा कामगारांचा म्हणजे दोन आरे भरून मिठाई वाटली मला न सांगता हजार रुपयाला फटका पडला मला तरी मी त्यांना सांगत होतो अरे बाबा राष्ट्रपतींनी आमच्या बाईंना दिलेली पदवी नाहीये ऐकणार कोण सगळे सांगता बाहेर मालक तेवढा एसीसी झालेला बस ए वाट ना वाट पण वाट सगळं वाट पप्पा नको माझा हो पप्पा घ्या ना घ्या हो ताजी आहे चांगली आहे दिलीप भैया नको कमाल ए इकडे मिरे इकडे मला सांग विद्यापीठानं तुझ्या वहिनीच्या निकालाबाबत काय चुकीची दुरुस्त करून तर पाठवली नाही ना इश दादा हे रे काय तुझं बोलणं नाही म्हणजे घरामध्ये वातावरण तंग दिसतंय म्हणून विचारतोय असं तंग वातावरण फार पूर्वी कधी काळी म्हणजे माझ्या लहानपणी माझ्या निकालाची म्हणजे घरात असायचं आठवत आहे बाबा आम्ही मूर्ख होतो त्यावेळी राहुल चालाच बाबा एकेकाचं वय असत राहुल मी नाही विद्येच्या नादी लागून आपल्या आयुष्याची नासाडी करून घेतली पण पुढे यंत्राची दुनिया भेटली आणि मग बचावलो सावरलो शहाणा झालो त्या तुमच्या शहाणपणापुढे आम्ही हात जोडले राहुल बस आपला वाद संपला बाबा आता यशोधरा देवींचं कौतुक करायला मोकळे माझं कौतुक राहू दे घरात कोणता प्रसंग उभा राहिला याचा तर वडीलकीने विचार करावा घरात आणि प्रसंग हो कशा सांगते सर सोनबाई त्याचा या घराची काही संबंध आहे का बाबा असं तिडाने बोलू का तिडाने बोलू नका नाही म्हणजे होतं काय की मला सुद्धा मग खवचट उत्तर द्यायची खवखव सुटायला आता हेच घ्या ना घराशी संबंधी एवढी एक गोष्ट पुरे ओके 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 ठीक आहे छोड घ्या बस संपलं आता बिये बायकोची आज्ञा नाही मानायची कोणाची मानायची सांगा बाबा काय प्रकार आहे चल भाई तू मला सांग काय झालंय हो मीरावंस तेवढी मिठाई घेऊन तुम्ही आज चला हा चला नाही सुनबाई ते राहू द्यायचंच लहान नाही ती आता तिला तर सगळ्या गोष्टी समजायलाच हव्यात ठीक आहे पप्पा इकडे लक्ष देणार असाल तर सांगते नाही सॉरी सॉरी चुकलं बोल काय झालं बोल जान्हवीला दिवस केलेत अरे वा 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 अरे वा अरे पंत आता तुम्ही आजोबा होणार काँग्रॅच्युलेशन अरे काय डोकं फिरलं काय तुझं कोणाला कसं काँग्रॅच्युलेशन देतोस तू अरे पंत ना अहो 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 काय करताय हे असं कसं वागताय जान्हवीचं लग्न व्हायचंय अजून अरे हो नाही माझ्या लक्षातच आलं नाही कमाल झाली माझ्या गाढवपणाची आता हसायला काय झालं अगं मी माझ्या गाढवपणाला असलो आणखीन काय नाही सॉरी सॉरी हरिपंत सॉरी हे जान्हवी माफ कर नाही म्हणजे ट्यूब जरा उशिरात भेटली अच्छा म्हणजे असं प्रकार आहे होय कोण आहे तो हरामखोर आपले दिलीप भाऊजी दिलीप दिलीप तू
अरे पण मी तर ऐकत होतो की याच्या आपल्या त्या रायसाहेबांच्या ललितेशी लफड आहे म्हणून. दादा जरा सभ्यपणाना बोल की लफड काय, माझं ललितेवर प्रेम आहे. ए दिलीप, आम्ही अडाणी माणसं असल्याच प्रकाराला लफड म्हणतो कळलं काय? आणि त्या जान्हवीच्या प्रकरणानंतर तुझ्यासारख्या सभ्य साध सुसंस्कृत न्यायमूर्ती देवकी नंदन अश्वत्थामाचार्य कालेलकरांच्या कुलदीपकाला लफडे या शब्दाबद्दल भडकून जाण्याचं कारण नाही. हा हा हा, जरा मवाळकीनं वागा. दिलीप भाऊजी तुमचे भाऊ आहेत. सुनबाई, हे दिलीप नव्हे मला शाल जोडीतले, ते न सवडले का मी मूर्ख नाही, पण त्याचाही रास्ताच आहे. या पुराला आमचं नाक कापलंय, आता दुनिया जरी आमच्या तोंडावर थुकली तरी ते सहन केलंच पाहिजे. नाही नाही नाही, तसं नाही तसं नाही पप्पा. म्हणजे काय की क्षणभर आपली कवटी सरकली. म्हणजे आहे का की चुकून जरी कोणी माझ्या शेपटीवरती पाय दिला ना तरी गचकन फणा काढायला लहानपणापासून शिकवलेलं आहे मला. त्यामुळे जाऊ दे, छोडू दो छोडू दो छोडू दो यार. पण लक्षात ठेव, लहानपणी तुझ्यासाठी पप्पांच्या हातचा किती मार खाल्ला एवढं आठवलं असतं ना तरी बस झालं असतं. दादा माफ कर मला. जाऊ दे छोड दे छोड दे, बोल ना, चल बोल जाओ. चल इकडे मला सांग, तुला जान्हवीशी लग्न करायचं नाहीये खरंच? ते चालणार नाही दिली, तुला जान्हवीशी लग्न केलं पाहिजे. पप्पा पप्पा जरा मला माझ्या वडीलकीचा मान गाजवू दे ना थोडा, प्लीज थोडा वेळ. बोला सांग, तू कुठे चिठ्ठी चपाटीमध्ये अडकलेस? अरे मग काका भरपूर मोकळा हो. वा रे वा, काय पण वडीलचा सल्ला. हो पप्पा, तुमच्या कोर्टामधले मोठे मोठे वकील बड्या पक्षकारांना हाच सल्ला देताना पाहिलाय मी. पण एक घर आहे, कोर्ट नव्हे. हे तुला आणि मला असं वाटतंय, पप्पांना तसं वाटतंय का? ते मगापासून न्यायस्थानावर बसून खटला चालवण्याच्या थाटातच बोलतायत. दादा अरे पण जान्हवीचा काय विचार? आपण सगळ्यांनीच तिच्याकडे पाठ फिरवली, मग तिनं काय जीव द्यायचा? नाही 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 नाही, तसं नाही तसं नाही मीराबाई, तसं नाही. हे बघ, जे आता घडलंय तर होऊन गेले. आता प्राप्त परिस्थितीमध्ये जान्हवी पुढे फक्त दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग जातो अनाथ महिलाश्रमाकडे, आणि दुसरा मार्ग जातो संकटात सापडलेल्या तरुणींची सुटका करणाऱ्या डॉक्टराकडे. राहुल शेम अपॉजिव, अरे तो सभ्य माणसा घरात उभा आहे. बाबा बऱ्याच सभ्य घरातली माणसं आपली मुलगी संकटात सापडली की नाक मोठी धरून तिला याच मार्गाने घेऊन जातात. जान्हवीतली पहिली नव्हे की शेवटची नव्हे. अरे पण तुला एवढा विचार सुचायला हवा की तिने लग्नापूर्वी मुलाला जन्म दिलाय व चोरून गर्भपात केलाय, अशा मुलीशी जाऊन बोलून कोण लग्न करील? तू केलं असतस. काय पण अवघड प्रश्न विचारलात बाबा तुम्ही. बाबा मला जर ती आवडली असती आणि त्यात काही फसवा फसवीचा प्रकार नसता तर कदाचित तू लग्न करायला तयार झाला असतास. राईट, बरोबर आहे. तर तुला मुळी न्याय नीती कायदा प्रतिष्ठा कशा कशाची मुळी पर्वाच नाही, पण असती सूद उघड्या डोळ्याने मी घरी पत्करली असती. पप्पा तुम्हाला कसं कळत नाही हो, मी या बीवी राजी तो क्या करेगा पप्पाजी. राहुल राहुल, खरंच तू माणूस नाही सैतान घरात जन्माला माझा सैतान. बाबा हळू बोला, खरंच हळू बोला. नाही म्हणजे राज्यकर्त्याने ऐकलं ना, तुम्हाला पकडून घेऊन जातील आणि चटकन मंत्रीच करून टाकतील. दादा दादा, अरे तू गप्प बसायला काय घेणार आहेस? एक स्क्रू ड्रायव्हर कुठे गेली? वहिनी केव्हाच आत निघून गेली. साहजिकच आहे, नवऱ्याच्या तोंडचे मुक्ताफळा बिचारी कुठवर सहन करणार. बाबा तुम्ही बोललात म्हणून मी आलो, सवाल पुसलेत म्हणून जबाब दिले. एरवी आपलं प्रेम सगळ्या जगाला माहिती आहेच, तुम्ही मला मुळे बोलवायलाच नको होते. आय एम सॉरी फॉर दॅट. थँक्यू. पुन्हा नाही कधी अशी चूक करणार. थँक्यू अगेन. दिलीप कमी आहे. राहुलचा नात तो सोडून दे, हेच गाठी क्रिमिनल माय. तू त्याच्याच मार्गाने जाणार असशील तर. नाही पप्पा, मला तुझा निर्णय हवाय. पप्पा पप्पा मी लग्न करायला तयार आहे, पण केवळ एका अपराधाचं परिमार्जन. दॅट साऊंड्स रिजनेबल. पण पुढे जे काय होईल त्याची चिंता मी करीत नाही. पुढचा विचार पुढे, जस्टिस फर्स्ट. हरिबंत जान्हवी लागून तुम्ही आता निर्धास्त मनाने घरी जा. आज सोमवार, येत्या गुरुवारी गोरज मुहूर्तावर दिलीप जान्हवीचा विवाहविधी उरकला जाईल. मी उरकला जाईल म्हणतोय म्हणजे समारंभ थाटमाट सोहळा वर्ज तयारी करा. अपराधाचं शासन म्हणून लग्न. वा रे वा, न्याय. न्यायाबद्दल बोलायला कायदा कळावा लागतो राहुल.
शक्य आहे बाबा, शक्य आहे. पण कायद्याचा धाक दाखवून लग्न लावायला भाग पाडतात ना, तसंच प्रेम करायला भाग पाडणार एखादा कुठला कायदा आहे का तुमच्या कोडात? कायदा हातात घेऱ्यात तुझ्यावर काय जंगली माणसाची वाद घालायची माझी पद्धत नाही. जस्टिस इज डन. जस्टिस इज डन. नकोय मनास खाना. जस्टिस इज डन. दिलीप दिलीप, हे बघ तू सरळ असे सभ्य आहे, सालस आहेस, पण सारे तू शामळू शामळू. जरा माझ्यासारखा जंगली होण्याचा प्रयत्न कर. बघूया की खोडा मैदान जवळच आहे. साहेब खाना. नको मला खाना. हे हे, इतक्या रात्री जेवण कुठे निघत बाहेर तू? घाबरू नकोस, जीव द्यायला हवा जीव घ्यायला जात नाहीये कोणाचा. जरा शांत डोक्यानं मधुचंद्राचे बेत आखून येतो. गुरुवारी लग्न आहे ना माझं. हे साहेब खाना. नकोय मला. थांब 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 थांब, घेऊन ये घेऊन ये सगळं, सगळ्यांचं खाना लावून ठेव, मी एकटा फस्त करून टाकेन, कळलं काय? जस्टिस इज डन. हे काय पप्पा आत गेले? आणि दिलीप भाऊजी? एवढा बाहेर गेला, कोपऱ्यापाशी पोहोचला असेल नसेल. बाहेर गेले आणि तुम्ही त्यांना जाऊ कसं दिलं? अगं थंड डोक्यानं मधुचंद्राचे बेत आखून येतो असं म्हटल्यानंतर काय करायला? अहो पण त्यांचं जेवण व्हायचंय अजून. दोघांनाही भूक नाही असं म्हणाले. भूक नसेल काय झालं? केकी बाबा इकडे या आणि धावत जाऊन दिलीप भाऊजींना घेऊन या. त्यांना म्हणावा मी बोलवते म्हणून. जा मीरावंच तुम्ही पानं वाढायला घ्या, मी पप्पांना बोलवते. हा काय झालं दादा? काय ग मीराबाई? जान्हवी चांगली मुलगी आहे रे. मी कुठं नाही म्हणतोय. मग काय हरकत आहे रे तिने दिलीप भैयाशी लग्न करायला? अगं पण तिचं लग्न दिलीप भैयाशी होणारच आहे. हो पण गोडीत व्हायला हवं, अशी डोक्यात राग घालून नाही काही. बरोबर बोललीस, पण हे कोणी कोणाला सांगायचं? पप्पांना सांगायचं, दिलीप भैयाला सांगायचं, तू आणि वहिनी मिळून सांगायचं. ए पण वहिनी सारखं सांगायचं. वहिनी सारखं सांगायचं म्हणजे कसं? म्हणजे चिडायचं नाही, रागवायचं नाही, उणी दुणी काढायची नाही, गोड बोलायचं, प्रेमाने बोलायचं. मीराबाई तुझ्या वहिनीने मला इतक्या वर्षात सगळं काय शिकवलं, पण कोणाशी कसं गोड बोलावं वागावं हे मात्र नाही शिकवलं. दादा मगाशी तू आणि पप्पा इकडे बोलत होतात ना, तेव्हा वहिनी आपल्या खोलीत हुंके दे देऊन रडत होती. यशोधरा रडत होती आज आता. दादा स्वयंपाकघरात येतोस मला मदत करायला? मी कसली कपडाची तुला मदत करणार? मदत म्हणजे नुसतं निमित्त रे. दादा मला तुला काही सांगायचंय. तो ट्रान्झिस्टर जरा बाजूला ठेवाल का? जाऊ दे ना, कटकट हवा कोणाला? झोप मस्त आली म्हणतो. इतक्यात झोपायचं नाही. झोपायचं म्हणजे काय? मला तुमच्याशी बोलायचंय. मेलो हे बघ, मी असं करतो, मी उद्या पहाटे लवकर उठतो, तेव्हा मला हवा तेवढा उपदेश कर. अहो पण इतक्यात झोपायचं नाही, उठा म्हणते ना. उपदेश करायचा झालास ना तर. मला उपदेश करायचा नाही. उपदेश करायचा नाही मग काय? दिलीप जान्हवीच्या लग्नाबद्दल बोलायचंय. मला त्यांच्याविषयी बोलायचं नाहीये. त्यांच्याविषयी बोलायचं नाही मग कोणाबद्दल बोलायचं? अच्छा म्हणजे माझ्याबद्दल बोलायचंय, कारण या घरामध्ये ज्याच्याबद्दल बोलाव असा मीच एकटा प्राणी आहे ना. बोल. नाही काय
प्रचलित राजकारणाबद्दल बोलायचंय. तुम्ही मला बोलू तरी देणार आहात ना? बोल बोल, मी असं करतो, मी डोळे मिटतो. नाही, डोळे मिटतो म्हणजे डोळे मिटून कॉन्सन्ट्रेशन करतो ना. तू बोल, माझं ऐकून तरी घ्या ना. ऐक, सगळं ऐकेन. आज जाम डोस झालाय, पप्पांनी जाम बोर केलंय, सगळं ऐकेन. पण सगळं उद्या उद्या, आता नाही. उद्या उद्या मी इथं असणार नाही. उद्या तू? अच्छा, म्हणजे कुठे मैत्रिणीकडे जाण्याचा भेद केलाय? हे बघ, लग्न, मुंज, मंगळागौर, वास्तुशांत वगैरे वगैरे कुठेही जायला परवानगी मिळणार नाही. अरे वा रे वा, बायको माझी. आणि भलते लहान नाही, तुकडी येऊन झोप ना, झोप. असं नाही राहुल, राहुल राहुल राहुल, किती दिवसांनी एकरी ना हाक मारलीस नाही? असं काय करता हो? उद्यापासून मी नोकरी करणार आहे. काय नोकरी? हो, मी धडधकड असताना नोकरी? अहो तसं नाही हो. ए, तुझी काय चूल बंद पडली का? तुझ्या नवऱ्याची दिडक्या कामण्याची लायकी संपली? राहुल जरा ऐकून तरी घ्या ना. काय ऐकून घड नाही, असलं काय बोलणार असेल, काही ऐकणार नाही. कळलं काय? येऊन झोप गो मुकाट्याने. हे बघ, तुला सांगतो या बाबतीत मी एकदम फॅसिस्ट आहे बरं का. तुला ती हा बी ए ची काही पदवी वगैरे मिळाली असेल ना, तर ती आपण त्याला फ्रेम करून घेऊ आणि मस्त बघी या खोलीमध्ये कुठेतरी लावून ठेवू. रोज सकाळी उठल्यानंतर त्याला नमस्कार करीन, हवं तर रात्री झोपताना हार घालीन. पण भलते लाड नाही. कल सगळं सगळं तुम्हीच बोलताय, माझं ऐकून तरी घ्या ना. असलं काय बोलणार असेल तर काय ऐकणार नाही. सगळं उद्या 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 मी हे घर सोडायचं ठरवलंय. उद्या काय? उद्या कुठं तू घर? आणि कुठे जाणार आहेस? हिमालयात जाणार आहेस? चांगली आयडिया, चल मी पण तुझ्या बरोबर येतो. पण आता नाही, उद्या. हा आता उद्या ये. तसं नाही राहुल, मी खरंच हे घर सोडायचं ठरवलंय आणि मी नोकरी देखील पत्करली. तू काय बोलतेस? कसलं वेड डोक्यामध्ये घेतलंयस तू? वेड बीड नाही राहुल, हे वेड नाहीये. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस उगवलाय आज. माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यात राहुल या गोष्टी. हाता हात ताण मला सहन होत नाही. मला वेळ लागेल राहुल, मला वेळ लागेल. अरे पण हे तू काय बोलतेस? कोणाबद्दल बोलतेस? मी तुमच्याबद्दल बोलते राहुल, तुमच्याबद्दल. माझ्याबद्दल? तुला हे घर सोडायला भाग पडावं असं मी काय केलंय? हे बघ, तुला माझ्याबद्दल कोणी काय सांगितलं का? कोणाचं हरामखोर? जरा शांतपणे बसा पाहू, बसा पाहू. शांतपणाने माझं ऐकणार आहात का? अरे हो, पण काय झालंय? मला वचन द्या, मला वचन द्या. बोल. मला तुम्हाला काही सांगायचंय. चला, कार्य चांगलं झालं, निर्विघ्नपणे पार पडलं. निर्विघ्नपणे पार पडलं हेच खरं. चांगलं झालं म्हणू नका. दिलीपच्या लग्नाबद्दल फार मोठ्या आशा बाळगल्या होत्या मी. फार मोठे संकल्प रचले होते मनात. मुख्यमंत्र्यापासून सगळे मोठमोठे डिग्नेटरीज आणि VIPs निदान या मुलाच्या लग्न समारंभासाठी बोलवायचे आणि एक कार्य तरी थाटामाटात पार पाडायचं अशी अपेक्षा बाळगून होतो मी. But man proposes and God disposes. God? Oh no, बापाजी, या जगात देव नाही,
संकल्प आणि सिद्धी यामध्ये फक्त नियती उभी असते. या नियतीलाच आम्ही देव म्हणतो देवकी नंदन. चुकत आहात बाप्पाजी. तुमचा देव दयाळू आहे, परमकारुणिका आहे, श्रद्धावंतांच्या भक्ती उपासनेला पावणार आहे. आमची नियती एक ठार आंधळी शक्ती आहे. सत असत्याला दिसत नाही, न्यायनीतीचे कायदे त्याला उमजत नाहीत, सुखदुःखांचा हिशेब त्याला समजत नाहीत. तसं नाही देवकी नंदन. अहो, तुम्ही आयुष्याला कुठे कशी सुरुवात केली ते जरा ध्यानी आणा आणि देव कृपेनं आज तुम्ही कोणत्या पदाला जाऊन पोहोचले. माझ्या आजच्या वैभवावरून तुम्ही देवकृपेची मोजात करत आहात बाप्पाजी. बाप्पाजी, या माझ्या सगळ्या वैभवाची किंमत माझ्या हिशेबी शून्य शून्य, ए बिग झिरो. ही माझी बायको. फार फार हालात दिवस काढले तिने. नेकीनं वकिलीचा व्यवसाय करणं म्हणजे बेवकूपपणा असा समज होता त्या काळात. कोंड्याचा मांडा करून हिनं माझा संसार सजवला आणि मी न्यायाधीश झालो. त्यानंतर अवघ्या वर्षभरात नियतीनं हाल हाल करून तिची वाट लागली. मरताना देखील तिला कदाचित सुखाचा श्वास मिळेल या भीतीनं माझ्या नियतीनं आणि तुमच्या देवानं राहुलला उन्हाळ बनवला आणि मीराला पांगळी केली. नक्षत्रासारखी माझी मीरा अवघी 5 वर्षाची असताना पोलिओनं पांगळी झालेली तिने पाहिली आणि हाय हाय करीत टाचा घाशीत ती गेली. आता आज वाटत बरं झालं ती गेली, सुटली. निदान आजचा दिवस पाहिला तरी जिवंत राहिली नाही. देवकी नंदन, फॉरगेट इट बाप्पाजी. पुन्हा कधी देव या एकाच विषयावर तुम्ही माझ्याशी कधी बोलायचं नाही. लेट अस अग्री टू डिफर. के बाबा. जी साहेब. हरिपन लग्न घरातून परत आले असले तर मी त्यांना बोलावलोय म्हणून सांग. जी साहेब. बाकी सगळं सोडून द्या देवकी नंदन, पण तुम्ही हट्ट धरल्यावर आवड निवड मान अपमान बाजूला ठेवून पोरगा लग्नाला तर उभा राहिला. नाही तर दुसरा कोणता पर्याय होता त्याच्या पुढे? तसं कशाला? ही आजकालची मुलं डोक्यात राग घालून नाही करीत लग्न म्हणून घरातून चालता झाला. येस येस येस, आय नो दॅट, आय नो दॅट. पण दिलीप तेवढा माथेभरू मुलगा नाही, समंजस आहे, आज्ञाधारक आहे. तो प्रकार राहुलचा, घरातलं कार्य टाकून उद्दामपणानं कसा परगावी निघून गेला ते पाहिलं ना तुम्ही? तसं नाही देवकी नंदन. हो, धंद्याच्या कामासाठी म्हणजे स्पेअर पार्टच्या खरेदीसाठी बाहेर गावी जाणं आपल्याला भाग आहे असं राहुल म्हणाला होता. बाप्पाजी, ते नुसतं निमित्त. त्याला घरातल्या माणसांच्या बद्दल माया बेताचीच आणि सेन्स ऑफ ड्युटी तर नाहीच. हे आपलं तुमचं काहीतरीच देवकी नंदन. हो, तुम्ही तरी सोहळा म्हणून थोडा साजरा करीत होता, बोलून चालून सगळ्यात जिथं जुलमाचा राम राम तिथं. असं म्हणू नका बाप्पाजी, असं म्हणू नका. एवढ्या घाई गर्दीत देखील आमच्या जान्हवीला आहेर किती आला आहे. हरिपंत रावसाहेब, ती बॅग प्रथम दरवाजाबाहेर नेऊन ठेवा. रावसाहेब या हरिपंत, बसा. रावसाहेब बसा बसा. हरिपंत रावसाहेब, आजपासून तुम्ही आमचे व्याही झालात. होय रावसाहेब. दिलीप सारखं स्थळ तुमच्या कन्येला मिळेल अशी कधी स्वप्नात तरी अपेक्षा केली होती का तुम्ही? भलतच भलतच काय, आमची उडी कुठं? एखादा कारकून, कंपाऊंडर, फार फार शिकस्त म्हणजे शाळा मास्तर. तर मग तुमची जान्हवी फार मोठ्या नशिबाची. यात काय संशय. पण रावसाहेब, ही सारी आपली कृपा. तुम्ही कृपा मानता आहात, दिलीप दादाची शिक्षा वाटते, मी फक्त न्यायाची बूज राखली. दॅट चॅप्टर इज क्लोज. हरिपंत रावसाहेब, यापुढे या घरात तुम्ही व्याही म्हणून वावरणार आहात की कारकून म्हणून? रावसाहेब थांबा, नीट सारासार विचार करून उत्तर द्या मला. म्हणजे रावसाहेब, मी समजलो नाही आपल्या विचारण्याचा अर्थ. उलगडून सांगतो, नीट समजावून घ्या. एक पगारदार नोकर म्हणून तुम्ही या घरात काम करणार असलात तर नात्याचा संबंध तुम्हाला विसरावा लागेल आणि आपली पायरी ओळखूनच वागावं, नाहीतर या घरातली नोकरी सोडून द्यावी लागेल. रावसाहेब, या वयात मी नोकरी सोडून कुठे जाणार? कोण मला पोटाला आणणार? दॅट्स इट. तर मग आमच्या नव्या सुनबाईशी देखील तुम्ही यापुढे एक चाकर म्हणून आदबीनच वागायला. रावसाहेब, बाप म्हणून सलगी केलेली वा सवलत घेतलेली मला खपणार नाही, माझ्या शिस्तीत ते बसणार. उदाहरणार्थ यशोधर तुम्ही काय हाक मारता? रावसाहेब, वहिनी साहेब किंवा. दॅट्स इट. तर मग जान्हवी देखील तुम्ही यापुढे वहिनी साहेब किंवा बाईसाहेब अशीच हाक मारली पाहिजे. रावसाहेब, तुम्हाला मान्य येते? फार
फार जड जाणार आहे ते रावसाहेब. हरिपंत, ही सोयरी पत्करताना मला देखील पुष्कळ गोष्टी जड गेल्या रावसाहेब. तरी पण माझा आग्रह नाही, तुम्हाला मान्य नसेल, शक्य नसेल तर या क्षणापासून तुम्हाला नोकरीतून मुक्त करू. छे छे रावसाहेब, मला मला मान्य आहे, मला मान्य आहे. आणखी एक, इथून पुढं फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस जान्हवीचं माहेर संपलं रावसाहेब, ती तुमच्या घरी येणार नाही, तुम्ही तिला बोलवलेलं मला खपणार नाही. माझं बारीक लक्ष राहील, तुमच्या वा तिच्या बोलण्या वागण्यात थोडीशी अमर्यादा मला दिसली तर त्या क्षणी तुम्हाला नोकरीतून काढून टाकेल रावसाहेब. ती ती कुठेही असली तरी सुखात असली मी सगळं चूक करू नका हरिबन. ती सुखात असली अगर नसली ते आमचे घरगुती बाब राहील रावसाहेब. नोकरा चाकराने आमच्या घरगुती बाबी तोंड उघडलेलं मला खपणार नाही. बाहेर जाऊन उभे राह दिलीप. आमच्या नव्या सुनबाई आणि यशोधरा लग्न करून परतले मी त्यांना आत पाठवून दे. जी रावसाहेब. रावसाहेब हे हे आलेच रावसाहेब. भाऊजी जोडीने नमस्कार करायला हवा. वहिनी, मी इथे नमस्कार करायला नाही आलो, मला काही वेगळंच सांगायचंय. सुखी सच्चिदान. वेट ए मिनिट जान्हवी, नोकरा चाकरांच्या पाय पडायची या घरात पद्धत नाही. पण हे माझे बाबा. बाबा नव्हे हरिपंत, यापुढे फक्त हे हरिपंत. ते सगळं ठरलंय सुंदर. मी हरिपंतांना चॉईस दिला होता, त्यांनी नोकरी पत्करली. नोकरीबरोबर येणारे उपचार कोणालाही टाळता येणार नाही. तुम्ही ते मान्य केलं? होय होय बाईसाहेब. बाईसाहेब हरिपंत, तुम्ही तिला बाईसाहेब. करेक्ट, तो देखील उपचारांचाच भाग आहे. पण पप्पा या उपचारांची काय आवश्यकता आहे का या घरात? होय, यू कांट हीट युअर केक अँड हॅव इट टू. दोन डगरीवर हात ठेवणे घरात व्यवहार सोडले चालणार नाही सुंदरी. आपण आपल्याला काहीच बोलायचं नाही या बाबतीत. सॉरी काही नाही. भाऊजी तुम्ही चुकता आहात. बाबा तुम्ही नोकरी सोडून द्या. नोकरी सोडून देऊ आणि खाऊ काय, या वयात कोणाच्या दारी जाऊन भिक्षा मागू. पण म्हणून काय तुम्ही या घरात मला बाईस. बाईसाहेब बाईसाहेब, माझं नशीब माझ्या बरोबर आणि तुमचं तुमच्या पाशी. मी मी या घरात रावसाहेबांचा एकनिष्ठ नोकर म्हणूनच राहायचं ठरवलं. दॅट्स इट हरिबंत. रावसाहेब बाहेर जाता. ची ची राव सच्चिदान. नाही बापाजी तुम्ही थांबा इथंच, तुम्हाला मी या कुटुंबापैकीच एक मागतो. बाप्पाजी देखील दरिद्रीच आहेत. हा गरिबी श्रीमंत सवाल नाही सुनबाई. तसा तो असता तर तू या घरात सून म्हणून आलीच नसतीस. तुला तरी कळायला हवं, नोकराने नोकरांसारखं वागण्याचं सर्वांचं हित आहे, सुख आहे. आय बिलीव्ह इन जस्टिस पण नॉट इन फॉल्स इक्वालिटी. पण पप्पा जान्हवींच्या भावनांचा विचार होय ना, तो केलाय मी. सर्व बाजूने विचार करूनच मी निर्णय घेत असतो. जान्हवीला आरंभी दुःख होईल, जड जाईल, पण सरावानं सगळं काही सुरळीत होईल. कुठली शस्त्रक्रिया दुःखदायकच असते पण ते आवश्यक असते म्हणूनच करायची असते. पप्पा नो ऑर्गनाइज. दिलीप फॉरगेट दिस ऑल. आतापर्यंत बऱ्याच गोष्टीत मला तुला दुखवावं लागलं, बट लाईक अ गुड बॉय तू फार समंजसपणानं वागलास. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी मच प्राऊड ऑफ यू. मी तुमचे आभार मानायचे काय? त्याची काही गरज नाही. पण आता तुला आवडणारे काही गोष्टी करायची माझी इच्छा आहे. लग्नानंतर राजाराणीचा वेगळा संसार मांडावा अशी तुझी इच्छा असेल. नाही म्हणू नकोस, इट्स बट नॅचरल. तुम्हा ओळी त्यांच्या वास्तव्याबद्दल माझ्या काही योजना आहेत, पण ते नंतर सावकाशीने सांगेन. तूर्तास मी असं ठरवलंय की तू पीएचडीचा प्रबंध बाजूला ठेवावास आणि महिना दोन महिने जान्हवीला घेऊन कुठेतरी प्रवासाला जावंस. प्रवासात माणसं जवळ येतात आणि शिवाय बाकी शब्दांना सांगायची गरज नाही म्हणा, यू रिअलाइज द चार्म बाय युअरसेल्फ. वाटल्यास कश्मीर लदा. पण माझं असं मत आहे की उटी या दिवसात तुला जास्त आवडेल. खर्चाची काळजी करू नकोस. तुमचं हॉटेल रिझर्वेशन, प्लेन बुकिंग यांची तुला अडचण पडणार नाही. मी नुसता फोन फिरवला तरी. एक्सक्यूज मी पप्पा, पण मगापासून तुम्ही माझी अशी योजना आहे, मी असं ठरवलंय, माझी अशी इच्छा आहे,
याच भाषेत बोलतात. माझ्याबद्दल मीही काही ठरवलं असण्याची शक्यता आहे असं नाही वाटत तुम्हाला? ठीक ठीक, तुमचे काही वेगळे भेद असले त्यांचाही विचार करू. मला माझे विचार काय कोणाला लादायचे नाही. नो नो, फार फ्रॉम इट. वेल पप्पा, मी असं ठरवलंय की PhD चा नाद सोडून द्यायचा. नाद सोडून द्यायचा कायमचा? एक्झॅक्टली. आणि नोकरी करायची. अरे पण नोकरी, माझा इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं, मी नोकरी पत्करली देखील. अरे पण कुठं कसली नोकरी करणार आहेस तू? त्या तपशिलाबद्दल आपण नंतर बोलू, पण मुख्य म्हणजे मी वेगळं बिहाड करायचं ठरवलंय. कुठं परगाव आहे का तुझी नोकरी? नाही, इथंच. तूर्तास मी एका हॉटेलमध्ये माझी व्यवस्था केली. तुम्ही दोघं या शहरात वेगळ्या हॉटेलमध्ये राहणार आहात? थोडीशी चूक होतीये तुमची पप्पा. आम्ही दोघं नाही, हॉटेलमध्ये मी एकटाच राहणार आहे. आणि जान्हवी? ती अर्थातच इथं राहणार. तुला सोन जागा मिळेपर्यंत? छे, जागा मिळाली तरी देखील. व्हॉट डू मीन बाय इट दिलीप? आय मीन व्हॉट आय से पप्पा. जान्हवी इथंच राहणार. हवं तर तिने तिच्या वडिलांच्या घरी जावं, माझी काही हरकत नाही. पण दिलीप. पप्पा पप्पा, तुम्ही जरा शांत व्हा. भाऊजी भाऊजी, तुम्ही काय बोलताय? वहिनी, मी जे ठरवलंय तेच बोलतोय. ठरवलंय तेच बोलताय? भाऊजी भाऊजी, माझी शपथ आहे तुम्हाला. वहिनी, बलबलत्या शब्द घालू नकोस. माझं हृदय आता काही लोण्याचं राहिलेलं नाही. पूर्ण विचार करून मी मनाचा पक्का निर्धार केलाय. मनाचा पक्का निर्धार केला? मला न विचारता, मला न सांगता? वहिनी. भाऊजी, मी कदाचित चुकत असेल, पण आजवर एवढंस दुखलं खुपलं तर धावत वहिनीकडे येत होतात. पण वहिनी. भाऊजी, ते सगळं राहू दे, पण मनाचा पक्का निर्धार कोणता केलात? सांगतो. वहिनी, मला जान्हवीशी संसार करायचा नाही. नॉनसेन्स. हे ठरवतो तुझे लग्न का केलंस? ते माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त चांगलं ठाऊक आहे पप्पा. कदाचित वयोमानानुसार तुम्ही विसरत असाल. दिलीप. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जान्हवीच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाच्या औरसपणाची चिंता कुणाला पडू नये एवढ्याच साठी केवळ एक प्रायश्चित्त म्हणून. आय सी. मग ही तुझी बायकोण, तिच्या पोटी जन्माला येणार तुझं मूल, याची चिंता पुढे कोणी व्हावी? त्याचाही भार तुमच्यावर टाकायची माझी बिलकुल इच्छा नाही. कोर्टात ठरेल ती पोटगी द्यायला मी बिनतक्रार. पोटगी? व्हॉट वॉट यू टॉक? कोर्टात ठरेल ते म्हणजे? वहिनी, कोर्टात मी प्रथम फारकतीसाठी अर्ज करणार आहे आणि नंतर घटस्फोटासाठी. ऐका बापाजी, ऐक सुनबाई, हल्लीची पिढी बेजबाबदार झाली असं मी म्हणतो. पप्पा पप्पा, तुम्ही जरा शांत व्हा. मी भाऊजींशी समजते ना. नेव्हर. सुनबाई, तू त्याला पाठीशी घालू नकोस. कोणत्या परिस्थितीत या मुलं लग्न मी ठरवलं पार पाडले ते जगजाहीर आहे. तरी देखील लग्नाच्या पहिल्याच दिवशी जर मासाचा प्रास असला गत, हा मुलगा मला पोटगीची फारकती घटस्फोटाची धमकी द्यायला धजावतो, मला अफॉन देतो. अफॉल द पर्सन मला. पप्पा पप्पा पप्पा, तुम्ही विनाकारण धमकीची आणि आव्हानाची भाषा बोलताय. तर इनफ. नो आर्ग्युमेंट. आय एक्सेप्ट युअर चॅलेंज. जान्हवीच्या पोटगीचा विचार तुला करायचं कारण नाही. तिचं पालन पोषण करायचं सासरा समर्थ आहे. जशी माझी मीरा तशी आणखी एक जान्हवी. तो आपला पोटापाण्यात चिंता बाळक म्हणजे झालं. आणि कोर्टात जान्हवीच्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज देऊन तू उभा राहणार असशील तर हे लक्षात ठेव, जान्हवीचं वकीलपत्र मी घेणार आहे. पप्पा पप्पा, तुम्ही फार बोल. गुड बाय. जस्टिस विल बी डन. शांत व्हा देवकी नंदन. शांत व्हा, शांत व्हा भाऊजी. भाऊजी माग फिरा, माझी शपथ आहे तुम्हाला. भाऊजी माग फिरा. वेडेपणा, निव्वळ वेडेपणा. जान्हवी, पुरुष अहंकाराने झपाटला ना की स्त्रीच्या डोळ्यातून समुद्र जरी ओघळला ना तरी त्याला कणव येत नाही. अशा वेळी आपणच तोल सांभाळायचा असतो. मी नक्की सांगते, भाऊजी परत येतील, नक्की परत येतील. नाही नाही वहिनी, ते बोला शब्द खरा करतील. कधी कधी परत येणार नाहीत. आणि आले तरी मला. अगं वेडे, तू त्यांना काल परवापासून ओळखतेस, पण मी तर त्यांना लहानाचं मोठं केलंय. या घरात पुरतं जाणलं नाही असं एकच माणूस आहे, पण ते भाऊजी नव्हेत. तू धीर धरलास ना तर या घरात काही वेडवाकड होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. हा ये उठ, ये. अगं बाई, हे कोण? मी अलकनंदा. तू? पण तू कुणाचे कोण?
अजा किती पुस्तक एवढी सगळी अभ्यासाची की गोष्टीची. अगं पण तू कोण? हरिपंत केके बाबा. अजा किती खुर्ची? आमच्या आश्रमात देखील अशीच आहे. आश्रम नाही पण मी म्हणतो बापाजी या पोराने इतकी डोक्यात राग घालाय असं मी तसं नाही देवकिंदन. हे कोण? मी सुद्धा मगासपासून तेच विचारते. अलकनंदा बेटी तू? बापाजी तुम्ही या घरात राहता? बापाजी तुम्ही ओळखताय ना? हो म्हणजे अनाथाश्रमाचा अध्यक्ष म्हणून. पण ही इथं कशी? इथे असं लबाडे आम्ही तुला खाली शोधतोय कधीपासून. इथे लपलीस होय? अहो तुम्ही आणली तिला? अर्थात आणखीन कोण आणणार तिला? हे बघ हे अलकनंदा. हे पप्पा त्यांना नमस्कार करायचा. तुझे आजोबा चल 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 नमस्कार कर. राहुल इकडे ये. हे तुझे दुसरे आजोबा. ते मला ठाऊक आहे. हे बाप्पाजी. बाप्पाजी? हा म्हणजे मी काही वर्ष अनाथाश्रमाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो त्यावेळी ही. पण अच्छा 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 अच्छा. हे बघ आणि ही तुझी आई. असू दे असू. ही तुझी जान्हवी काकू. आणि काका कुठे? बायको सोडून घर सोडून गेला तो. अच्छा म्हणजे लग्नाच्या पहिल्या दिवशीच? वा रे वा काका. आपलेच बंधू कोणाचं वळण गिरवणार? नाही पप्पा घराण्याचं वळण जर कोणी घेतलं असेल असं मी म्हणत होत ते दिलीप नाही तसं. आय प्रे स्टॉप इट. थोडासा खुदासा करशील तर हा हा काय प्रकार चालतो आम्हाला नीट कळेल. ही कोण? अलकनंदा. एका अनाथाश्रमातली मुलगी इथे सांभाळ करण्यासाठी आणलंयस. आम्हाला कोण न विचारता? इथे विचारण्याचा प्रश्न येतोच कुठे? मी बघतो यशोधराला सांगितलंय. म्हणजे तुम्ही त्या रात्री मला सांगितलेलं ती? हो तीच अलकनंदा. थोडक्यात पप्पा ही माझी मुलगी. मुलगी? येस. चल आपण आत होतो. हे बघ लक्षात ठेव ती पप्पांची खोली आहे. तिकडे विचारल्याशिवाय जायचं नाही. थांब राहुल मला तुला काही विचारायचंय. पप्पा मला सुद्धा तुम्हाला काही सांगायचंय पण आत्ता नाही आणि हिच्या समोर तर मुळीच नाही. चल का? चल एक ताब्यात घेत. राहुल राहुल पण ही अलकनंदा. राहुल थांब मला. वहिनी तुला काय म्हणायचंय काय? मला एवढंच म्हणायचंय भाऊजी तुम्हाला हेच करायचं होतं तर तुम्ही लग्नाला उभं राहायलाच नको होतं. पण वहिनी यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अंग झटकून मोकळे झाला असतात तर आम्हाला कुणाला तुमची शंका देखील आली नसती. पण जान्हवी तिचं काय वाटेल ते झालं असतं. तिने गर्भपात केला असता. एखाद्या अनाथाश्रमात जाऊन मुलाला जन्म दिला असता. आणि लोक जर हळहळले असते ना तर इथल्या तलाव आणि विहिरी काही बुजलेल्या नाहीत. वहिनी हा आणि तुमच्या सालसपणाला आणि प्रतिष्ठितपणाला एवढा सुद्धा धक्का गेला नसता. वहिनी काय बोलतेस काय तू? मग एक तर तुम्ही पुढे यायला नको होतं आणि पुढे आलात तसं आड वाट्याने पळून जायला नको होतं. वहिनी मी माझी जबाबदारी टाळलेली नाही. मुलाच्या जन्मानंतर आई वडिलांची जबाबदारी सुरू होते संपत नाही. पण मी पोटगी द्यायला तयार आहे. पोटगी कशाबद्दल? जान्हवी काय वेडी खुळी आहे की लुळी पांगळी आहे? हा भाऊजी स्त्रीनं मनात आणलं तर आपलं आणि आपल्या मुलाचं पोट भरणं तिला कठीण नाही. त्यासाठी एका नादान पुरुषाला ती शरण जाईल. तो जमाना गेला जुना पुराणा झाला संपला. असं कसं म्हणतेस तू? पोटगी फारकत आणि घटस्फोट हाही एक पर्याय आहेच ना प्रेमशून्य संसाराला. आहे ना पण तो शेवटचा पर्याय आहे. तेवढी संधी तेवढी औधी तुम्ही जान्हवीला दिलीत. वहिनी पण प्रेम? प्रेम छान बोललात. ललितेवर तुमचं प्रेम होतं नाही का? तिचं नाव देखील घेऊ नकोस. का? हे सगळं कळल्यानंतर तुमच्याकडची पत्र मागून घेऊन पहिल्या मुहूर्ताला एका अनुरूप तरुणाच्या गळ्यात माळ घातली म्हणून? वहिनी अहो तुमचा अहंकार तिनं दुखवलाय मी नव्हे. खाली बसा. भाऊजी तुम्ही फार सावली खाली वाढलात. प्रेमाची जवळी कळायला थोडी तरी ऊन पावसाची झळ सोसावी लागते यांच्यासारखी. पण वहिनी मी तुमचा अधिकार अमान्य करत नाही पण तुम्ही जरा लक्षात घ्या. ललितेच्या तुलनेनं जान्हवीचा विचार करा. माणसातून उठण्याची पाळी येऊन देखील जान्हवीनं तुमचं नाव घेतलं नाही या घटनेचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? तसं नाही वहिनी मला ठाऊक आहे. पण पप्पा असं म्हणाले. पप्पा ढिगभर काही बोलले त्याचा राग तुम्ही जान्हवीवर काढलात. मला काहीच कळेन असं झालंय.
मी एक मागणं मागितलं तर द्याल? वहिनी, तू सांगितलेलं मी आजवर कधीतरी नाही म्हटलंय का? असं नाही हो, अखेर ज्याचे त्याचे जन्म ज्याला त्यालाच काढायचे असतात. भाऊजी, तुमचा फारकत घटस्फोट ह्याचा अधिकार मी अजिबात अमान्य करत नाही, पण त्यापूर्वी. त्यापूर्वी काय वहिनी? आज तुम्ही जान्हवीला घेऊन फिरायला जा. वहिनी, सगळा राग संताप सगळं बोलून टाका आणि त्यानंतर. त्यानंतर काय? त्यानंतर उद्या पुन्हा जा, परवा जा. बस एवढंच? हो, मान्य आहे मला. मान्य आहे? हरिपंत, हरिपंत, केके बाबा, जान्हवीला सांगा मी बोलवलंय म्हणून. सुनबाई जान्हवीला हाका मारते ऐकू नाही आलं वाटत. बऱ्या झालं काय पप्पा? ठीक बोललीस सुनबाई, ठीक बोललीस. चालू दे, चालू दे. वहिनी, मला बोलवलं का? हो. अगं बाई जान्हवी, हीच का ती? बघा बघा भाऊजी, किती सुंदर दिसते आमची जान्हवी ती. हा वहिनी का? हा वहिनी, काय झालं? काय झालं? दुसरा भूत सापडल्यावर तर राजपुतांना काय केलं? काय केलं सांग ना. हे ग काय नंदा, सांगते म्हटलं ना. हे काय, ही कोण? वहिनी बघ बाई, कशी खट्ट्या आहे तुझी पोट. संध्याकाळपासून इतक्या गोष्टी सांगितल्यात तरी नाही आधी गोष्ट. हा हा हा, आलक नंदा, मी काय सांगितलं होतं? सांजवाच झाली, शुभंकर होती म्हणायचं नाही का? म्हणायचं की, पण सिंड्रेलाचा बूट. ते नंतर, ते नंतर. आधी इथे इथे आता हातपाय धुवायचे, हा, देवापुढे जायचं, मग शुभंकर होती म्हणायचं आणि मग मी माझ्या राणीला जवळ घेऊन खूप खूप गोष्टी सांगेन. हा तू नकोस, मीरामाई सांगू दे. इतकी आवडली तुला मीरामाई? मग गोष्टी किती रंगवून सांगते. हो बर बर, मीरामाई सांगेल हा, पण आधी शुभंकर होती. हा तिच्या एवढंच ना. शुभंकर ती कला. हे काय, हे काय असं म्हणायला शिकवलं होतं मी? नाही ग, चुकले. आधी हातपाय धुवायचे, मग देवघरात बसायचं, मग शुभंकर होती म्हणायचं, मग सिंड्रेलाचा बूट. वहिनी, ही कोण? ही आमची मुलगी. तुमची मुलगी म्हणजे? आधी हिच्याकडे बघ तरी दिलीप भैया, किती गोड दिसते ना माझी जान्हवी वहिनी. चला, तुमचं आपलं काहीतरीच वंश. भाऊजी चला आता, फार उशीर करू नका. हा आणि उशीर झालाच तर? तर मग दिलीप भैया, जान्हवीला घेऊन तुला तुझ्याच घरी जावं लागेल, या घराची दार बंद. मिरे कार्टे. हा हा हा, चला चला. मीरावंश. काय ग वहिनी? जान्हवी जरा चातुर्याने वागेल तर माझी एक काळजी खरंच मिटेल. नाही, आता मला एकच चिंता उरली. कशाची? या माझ्या सिंड्रेलाचा हरवलेला बूट ज्या कोणा राजपुत्राला सापडलाय त्याला शोधून काढण्याची. इश, हे ग काय वहिनी, थट्टा करतेस माझ्या पायाची? थट्टा नाही हो, खरंच मला असं वाटतं. तुमचा तो राजपुत्र कधी कुठे कसा भेटेल याची चिंता लागली मला. ते शक्य नाही वहिनी, ते या जन्मी तरी शक्य नाही ग वहिनी. मी काय म्हणतो तसं नाहीये बाप्पाजी. नाही, माझं म्हणणं साहेब बघा, अहो ते हे बघा, गीतेमध्ये आपले संत शिरोमणी तुकाराम बुवा काय म्हणतात की द्वैतांचे तिमिर जाओ विश्वस्त धर्म सूर्य पाहू. हे काय, हे काय, काय म्हणजे काय? मी त्यांना सांगतोय की तुकाराम बुवा म्हणतात की जो जो वांछील. बरोबर आहे ना? दुरितांचे तिबिर जाओ हे ज्ञानेश्वरीतला श्लोक आहे आणि श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे. असेल तसं असू दे, पण तात्पर्य काय मला म्हणायचं? पण मला एक कळत नाही, हा विद्वत्तेचा आव माझ्या पुढे कशाला? ते यंत्र आहेतच की? पहिल्या दिवशी नेहमी मला घालून पाडून बोलत असते, हिला वाटत की मला. बरं बाप्पाजी, मला तुमच्याशी काही बोलायचं. प्रमोशनावर आले ते, आता मला दुसऱ्या प्रमोशनाला जायचं. बाप्पाजी त्यांना आराम करायचंय, आता दुसरं प्रमोशन आहे बाप्पाजी, आराम. अरे पण ती काय, तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, तुम्ही आराम करायचा. चला चला आराम.
राहुल काय राहुल आधी कपडे कपडे आधी कपडे कपडे घेऊन ये अलग्नंदा धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेतायुस मामकः पंडित पुरे 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 आता आता नको आता मला फक्त एवढं सांग काय ग तुला आश्रमामध्ये तिकडे हे रोज बोलावं लागत विश्वाधारम गगन सदृश पुढे पाया पडतो तुझे आता थांबव हे काय सगळं संपल्या मग नमस्कार करायचा आधी नाही अलकनंदा मी तुला काय सांगितलं होतं बाबांनीच मला मधून उठून चला आतमध्ये विज्ञान गम्यमध्ये विष्णू बाबा राहुल पप्पा कर तुम्ही काय चालवलंय कपडे राहुल आधी कपडे बदलतो मग राहुल कपडे बाईसाहेब हा हरिपंत मला मला म्हणायचं होतं की जान्हवी काय म्हणायचं होतं जान्हवी धाकट्या बहिणी साहेब घरीच जेवायला येणार आहेत की मग जान्हवी म्हणा की धाकट्या बहिणी साहेब काय म्हणते तो म्हणणार नाही सुंदरी माशी तशी त्याला सक्त ताकीद आहे हो विसरलेच मी हरिपंत बाईसाहेब धाकट्या बहिणी साहेब आणि दिलीप भाऊजी फिरायला गेले त्यांना उशीर होणार आहे पण तोपर्यंत बाकीच्यांची जेवण उरकून हरिपंत घटकावर तुम्ही कोणी इकडे येऊ नका कोणालाही इकडे येऊ देऊ नका मला सुनबाई थोडं बोलायचं सुनबाई मी 8 दिवस वाट पाहिली पण तुम्हा कोणाला आपण काही बोलायची इच्छा दिसत नाही एक कुटुंब प्रमुख या नात्यानं या घरात घडणाऱ्या घटनांची आणि कायम वास्तव्यासाठी येणाऱ्या माणसांची संपूर्ण माहिती मला असणं आवश्यक आहे नव्हे तो माझा हक्क आहे असा माझा तर्क आहे पप्पा जसवेत फॉर इन्स्टन्स ही छोकरी अरगंदा गोड आहे लाघवी आहे पण ती कोण कुणाची कुठली इथं का आणली गेली हे सगळं सगळं मला यापूर्वीच समजायला हवं होतं ही माझी मुलगी आहे नुसतं विधान झाला खुलासा नव्हे आणि राहुलच्या तोंडात असा विधान आहे उद्दामपणाचा दर्प येतो पण लाल दर्जा सोडलेल्या त्याच्यासारख्या उद्धट माणसानं उद्दामपणानं बोलावं हे स्वाभाविकच आहे आय एम नॉट एट ऑल बॉदर्ड अबाउट राहुल त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे पण सुनबाई मी तुझ्याकडून अपेक्षा केली नव्हती पप्पा सुनबाई न्यायाधीश होण्यापूर्वी मी एक वकील होतो आणि तीक्ष्ण बुद्धीच्या वकिलाला कोणी सहजासहजी फसवू शकत नाही माझी खात्री आहे की या प्रकरणातली खडानखडा सगळी माहिती तुला आहे एम आय राईट हो हे जर खरं तर तू सगळी माहिती मला यापूर्वीच का नाही सांगितलीस नाही बाबा तिही तुम्हाला काही सांगणार नाही मी तिला तशी सक्त ताकीद दिलेली आहे राहुल तू काय बाबा बाबा तुमच्या दृष्टीने आर्य नारी सती सावित्री साध्वी वगैरे आहे त्यामुळे पतीची अवज्ञा ती करणार नाही डेव्हिल सायटिंग द बायबल बाबा देवाचं नाव कोणी कधी घ्यावं याबद्दल कायदा झालेला नाहीये राहुल अजा मिळाला नाही मरता मरता देवाचं नाव घेतलं आणि स्वर्ग गाठला आमचा आदर्श तोच पुरे पुरे म्हणते ना सॉरी सॉरी यशू सॉरी काय रक्तातला खवचटपणा असा बाहेर येतो सॉरी पप्पा सॉरी नाही पण तुम्हाला याबद्दल काही सांगायचं नसं मीच तिला बजावलं होतं का ती खरं काय ते मला सांगून टाकेल अशी भीती वाटली तुला सगळं काय मीच तुम्हाला सांगून टाकायचं ठरवलंय नाही म्हणजे खरं काय ते फक्त मलाच माहिती आहे ना आणि मला ठाऊक नाही यार बिग फोल तुला काहीच माहिती नाही का बस पण त्या रात्री तुम्ही त्या रात्री मी तुला फक्त एवढंच सांगितलं होतं की या घरामध्ये माझं मूल सांभाळण्याकरता आणणार तू पत्करशील तर तू म्हणालीस तुमचं मी काय पत्करल नाही मॅ राईट हो पण त्या रात्री त्या रात्री याच्या पलीकडे तुला काही माहिती नव्हतं मी आणणार होतो ते मूल ते मुलगा आहे की मुलगी हे सुद्धा तुला ठाऊक नव्हतं हो राहुल पण त्या रात्री वेट अ मिनिट त्या रात्री म्हणजे कोणत्या रात्री म्हणजे दिलीप भाऊजींचं लग्न तुम्ही जान्हवीशी ठरवलं होतं त्या रात्री हो सी म्हणजे ज्या रात्री मध्यरात्र टळून गेली तरी हा गर्जना करीत होता हो आणि म्हणून तुम्ही पाय आपटेत आमच्या बेडरूम पाशी आलात आणि गर्जना केली की काय चाललाय राहुल अरे सुनबाईने जरा झोपू द्या किती त्रास देशील तुला दिवसभर काम करून थकते ती त्या रात्री बाबा मग कोण आहे का ते राहुल पप्पा पप्पा तुमची सून दिवसभर कष्ट उपसते आणि मी कारखान्यामध्ये दिवसभर आईश आराम करून घरी येतो नाही का हा विपर्यास होतो राहुल पप्पा दिवसभर कारखान्यामध्ये मी आईश आराम करून घरी यावं 2 घास खावेत आणि रात्री उद्याची चिंता मिटवून जरा शय्येला पाठ टेकवावी असं म्हणावं आणि तेवढाच एखाद्याची बायको त्याला म्हणतो राहुल युअर एक्साइटेड नाही नाही तर तू पप्पांच्या समोर मला अशी हाक नसती मारली फॉरगेटर
तुझं वाक्य अजून पुरं झालं नाही. हा सांगतो ना. तर अशा वेळेस एखाद्याची बायको येऊन त्याला येऊन सांगते की मी नोकरी पत्करली आणि उद्या मी एक घर सोडून जाणार आहे. तर सुनबाई तू असं म्हणालीस? होय पप्पा. बर वाय का कशासाठी? नेमका हाच प्रश्न मी तिला विचारला, वाय का कशासाठी. आणि तुम्हाला माहितीये पप्पा, एकदा का आपल्या घराण्याचा माणसाचा एक सूर लागला की त्याला पट्टी बदलता येत. राहुल. नाही पप्पा, तुम्ही मग मला म्हणाल होतं की गर्जना करीत होतास, त्याकरता खुलासा. मला नको आहे तुझा खुलासा. मग तुम्हाला हवंय तरी काय पप्पा? थँक गॉड राहुल, तू माझ्यासमोर कधी वकील पण उभा राहिला नाहीस. पप्पा तुमच्या समोर उभं राहायचंच म्हणून मी जर ठरवलं ना तर मला न्यायाधीश व्हायला आवडेल. न्यायाधीश? खरंच मला कायदा कळत नसेल पण न्याय कळतो पप्पा. असं तुम्हाला वाटतं राहुल? असं मला तर वाटतच, पण न्याय कळतो का? कळतो आपल्याला, असे आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला वाटतं. तपाना वाटतं, तुला वाटतं, दिलीपला वाटतं, इतकंच का आपल्या हरिपंतांना सुद्धा वाटतं. आय प्रे राहुल फॉर गॉड सेक एकदा तरी खरं बोल. तुझी आईची क्षमा तर एकदा ती सरळ बोल. पप्पा गॉड कशाला मध्ये आणला पप्पा? पप्पा तुमचा देवावरती विश्वास नाही, माझा सुद्धा नाही. मग गॉड कशाला आणलं पप्पा? मी खरंच जर बोलायला हवं होतं तर मग आईची शपथ पुरली असते की देवापेक्षा आई कितीतरी मोठी होती. राहुल तुम्ही काय बोलताय? तू गप बस. तू आई कधी पाहिली नाहीस, तू आई कधी झाली नाहीस. भाई अशी रागावून जाऊ नकोस. या पोराला कुठं केव्हा काय बोलावायचं कधीच पोहोचत नव्हता. राहुल मरून गेले आईच्या शब्दाला मान द्यायचा तर जिवंतपणे तिथे पान फेडावे लागतात. तुझी आई जिवंत होती तेव्हा मात्र तू. नाही नाही पप्पा, ही आठवण कृपा करून काढू नका. त्या नुसत्या आठवणीने सुद्धा ते व्याकुळ होता तो. कीप क्वाइट सुंदर, कीप क्वाइट. मी सगळं खरं बोलणार आहे आणि सरळ सुद्धा बोलणार आहे. नशीब नाही, कठीण आहे ते, पण खरंच मी प्रयत्न करणार आहे. पप्पा मी पप्पा तुमची हरकत नसेल तर मला एक सिगरेट ओढायची. गो अहेड. थँक्यू पप्पा. पप्पा अलकनंदा ही माझी मुलगी. अरे ते तर ती या घरात दिवसामधून ऐकतोय मी. मुलगी पप्पा तुम्हाला आठवत असेल माझ्या कारखान्यामध्ये निकम नावाचा एक फोरमन कामाला होता. जसवाई सुंदाई, मला वाटतं आता तू इथे थांबण्यात कोणाही शोभा राहणार नाही. पप्पा मी सगळं सरळ आणि खरं बोलायचं ठरवलं, त्यामुळे कोणाची शोभा होण्याचा किंवा कोणाला काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही. यशोधरन इकडे थांबलं पाहिजे आणि मी काय सांगतो ते सगळं ऐकलं पाहिजे. तर तुझा हट्टच असला तर माझा आग्रह नाही. हा तर पप्पा माझ्या कारखान्यामध्ये निकम नावाचा फोरमन कामाला होता. तुम्हाला तो निकम तुझा मित्र होता आणि काम करताना यंत्राच्या पट्ट्यात सापडून अपघातानं मरण पावला हे मला ठाऊक आहे. त्या निकमला एक बायको होती, अनुराधा तिचं नाव. नवऱ्याच्या मागे तिला दुसरं कोणीच नव्हतं म्हणून मी तिला पैसे अडकण्याची मदत करत होतो. तिला दुसरं कोणी नव्हतं म्हणून का? अनुराध दिसायला सुंदर होती म्हणून. बाबा सरळ बोलणं नव्हे. नाही पण यावेळेस मी वाकडं चिरणार नाहीये. तर मी तिला पैसे अडकण्याची मदत करत होतो आणि त्यामुळेच पुढे आमचे स्नेहसंबंध वाढले. अलग्न जन्म केव्हा झाला? त्यानंतर वर्षाने. मग अनुराधी लग्न करावं चालेल तुला वाटलं नाही? नाही, तशी तिची लायकीच नव्हती. ओ आय सी. संबंध ठेवताना लायकी आड आली नाही? खरं सांगायचं तर नाही. आणि लाज त्याच्या सोडून बोलतेस की? पप्पा मी फक्त खरं आणि सरळ तेवढं बोलतोय, ते सुद्धा आपला समजोता झालाय म्हणून. अरे पण मूल जन्मालायचं म्हटल्यावर? पप्पा मी जबाबदारी टाळली नाही, मी तिची अनाथाश्रमामध्ये सोयला. वा रे वा बहादर, अनाथाश्रमाची वाट दाखवण्याची जबाबदारी उचललं नाही का? त्यावेळेस माझ्यापुढे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. माझ्यापुढे पुष्कळ अडचणी होत्या आणि मुख्य अडचण होती ती तुमची. व्हॉट डू मीन? माझी? येस, कारण मला तुमच्या न्यायबुद्धीची त्यावेळेस कल्पना नव्हती. म्हणजे संकटात सापडलेल्या मुलींशी तुम्ही आपल्या मुलाला सुद्धा लग्न लावायला भाग पाडू शकता या तुमच्या न्यायबुद्धीची मला त्यावेळेस कल्पना नव्हती. आय सी. म्हणून तू अलगदा घराला ठरवलंस? म्हणजे न्यायबुद्धीने वागायचं ठरवायचं होतं तर मग तसंच वागणं आवश्यक. न्याय तेवढा संपत नाही राहुल,
अरविंदावर तुझ्या आईला तू घरात आणायला हवं होतंस. व्हॉट वॉन्ट डू टॉक. पप्पा न्यायबुद्धीनेच वागायचं ठरवलं तर कसं वागायला पाहिजे होतं हे मी तुम्हाला सांगतोय. पण तिच्याबद्दल म्हणाल तर तिचा प्रश्न मिटलाच होता. प्रश्न लग्न होण्यापूर्वीच प्रश्न संपलाय म्हणजे अनुराधा बाळणपणातच स्वारली. गुड गॉड, इट्स ऑल मोस्ट शेमफुल डर्टी बिझनेस. यू आस्क फॉर दॅट. तुम्ही खोदून खोदून विचारलात म्हणून सगळं काही खरं खरं सांगितलं. मग या सत्याच्या प्रयोगाबद्दल यशोधरने पंचायत देखून तोडाव वाळावं अशी का तुझी अपेक्षा आहे? नाही 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 म्हणजे षष्ट्यापर्यंत जगलो वाचलो तरच कुणी मला ओळखायची शक्यता आहे. हो हो, तुर्तास तरी माझी एवढीच अपेक्षा आहे की यशोधरेनं अलक नंदेला सांभाळ. का म्हणून? तुझ्या बापाचं परिमार्जन करण्यासाठी. काय हरकत आहे? दिलीपने नाही आपल्या बापाचं परिमार्जन म्हणून जान्हवीशी लग्न केलं. नॉनसेन्स. तो ठाऊक आहे जान्हवीच्या बाबतीत चूक दिलीपची होती. नाही पप्पा, चूक दोघांची. तरी देखील त्यात इतर कोणा संबंध नव्हता असं तुम्हाला वाटतं पप्पा, पण माझं मत निराळ आहे. घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल घरचे वडील जरी माणसं असतात ना ते सुद्धा दोषी असतात. डोंट टॉक रॉट. या तुझ्या नायनं तुझ्या सगळ्या लफड्या कुलडण्याची जबाबदारी तू आमच्यावर टाकशील. हा म्हटलं तर हो म्हणा. हे बोलत तर शरम वाटत नाही पप्पा. मला काय वाटतं याचा प्रश्न इकडे येतच नाही. तुर्तास प्रश्न हा आहे की अलक नंदा या घरामध्ये राहणार आहे. ते चालणार नाही. चालणार नाही म्हणजे काय? तसं माझं बोलणं झालं हिच्याशी आणि तिने ते कबूल पण केलं. सिली, आय डोंट बिलीव्ह इट. यू डोंट बिलीव्ह? बघा ना, तुमच्या समोर उभी आहे. तिला अरे तिला विचारायची गरजच नाही. मनात ती थोर आहे म्हणून तुझ्या पापाचं फळ ते आपल्या ओटीत घ्यायला तयार झाली. पण ती तयार झाली मग अलग नाही तुझ्या लादणार असलास तर मात्र तू पक्का ढोंगी आहेस, नीच आहेस, नालायक आहेस. म्या आहे असा आहे. नवल नाही यशोधर घर सोडून जायचा विचार बोलून दाखवला. अरे तुझ्या का नादा आणि नालाक नवऱ्याबरोबर कोणती शहाणी स्त्री संसार करी? तिला वाटत असेल ना तर खुशाल तिने अजून सुद्धा घर सोडून निघून जावं. ती संसार करते म्हणजे का माझ्यावर उपकार नाही करत आहे? यू स्काउंडरल, यू रास्कल. हिच्यावर का सती साधूबद्दल ही भाषा? अरे जे तू 100 नव्हे 1000 अपराध पोटात घालून तुला माणसात आणला, जी दिलीपला शहाणा बनवला, पांगड्या मिळेल नवे पाय दिले, तुझ्या आईच्या माघार या घरात घर पण आणलं. बॅस झालं, बॅस झालं बाबा, पुरे झालं. अहो विचार जागी जर अनुराधा माझी बायको असती ना तर तिने सुद्धा अगदी हेच केलं असतं. स्काउंडरल, त्या संसार बाईची यशो तुलना करतोस. चालता चालता माझ्यावरून ते शब्द बोलायचे माझी इच्छा घेतला. जैसी आपकी मर्जी. राहुल पप्पा, पप्पा शांत व्हा, पप्पा शांत व्हा. त्यांच्यावर इतकं रागवायचं खरंच काही काय? सुनबाई, तू त्याच्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही. तुला एक अनुराधा माहीत असली तर मला त्या 56 भानगडी ठाऊक आहेत. दिस चॅप्टर इज क्लोज. पण पप्पा, ते काही बोलले असले तरी ते तसे नाही. सुनबाई, तू त्याच्याबद्दल रदबदली करू नकोस. माझ्या तुला काही परिणाम होणार नाही. असल्या माणसाची तुझी गाठ पडली आहे, तू दुर्दैव. तरी पैसे लाचार बनू नकोस. बी ब्रेव. मी लाचार नाही. खरं काय ते मी तुम्हाला सांगते. मला तुम्हाला काही सांगायचंय, काही विचारायचंय पप्पा. त्यांनी तशी पाठ फिरवली, तुम्ही अशी पाठ फिरवत आहात. मग मी बोलायचं तरी कुणापशी? नो नो, आय डिडंट मीन दॅट. वेल पप्पा, त्या रात्री मी त्यांना सांगत होते. मी त्यांना काही विचारत होते, काही सांगत होते. त्यावर ते मला म्हणाले, तू असं काय केलंस की तुला कोणी घराबाहेर काढेल? मी तुम्ही मला घराबाहेर काढलं तरी मी त्याच्यात काही गैरमानणार नाही. निदान मी तरी मानणार नाही, कारण चूक माझी आहे. खरं म्हणजे चूक हा फार सौम्य शब्द झाला. अरे पण सगळं काय ते खरं खरं बरं सांगशील का? काय झालंय? तुम्ही मला नीट पुरतं बोलू तरी द्याल ना. मी प्रयत्न करते ना. तो तुम्हाला माहिती, मगाशी पप्पा म्हणाले की कौमारी अवस्थेत जिला मूल झालंय, वाजीनं गर्भपात केलाय, अशा मुलीशी तू जाणून बुजून लग्न केलं असतस? आठवत. पण त्यावेळेस पप्पा मी सांगितलं होतं की मला जर ती आवडली असती आणि त्यात काही फसवाफसवीचा प्रकार नसता तर कदाचित मी. पप्पा त्यावर म्हणाले, तू कदाचित केलं असतस, पण मी अशी सून पत्करली असती.
अरे पण त्याचा याच्याशी काय संबंध काय आहे? राहुल राहुल मी तुम्हाला फसवलंय राहुल, मी तुम्हाला फसवलंय. तू मला गर्भपात मूल नाही, तुझ्या बाबतीत असं घडणं शक्यच नाही, हे संभवणे सुद्धा नाही, हे सगळं खोट आहे. हे बघ, मी माणसाला चांगलं ओळखतो, म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये नजरेने माणसं ओळखतो, मी गेल्या 8 वर्ष तुला मी चांगलं ओळखतो, हे सगळं खोट आहे. हे बघ, तुला जर नोकरी करायची असेल ना तर तू भूषण नोकरी कर, मी तुझ्या मार्गामध्ये येणार नाही. तुला जर माझ्या सहवासाचा कंटाळा असेल ना तरी सुद्धा मी इथून निघून दूर जाईन, पण हे सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. हे खोट नाही राहुल, हे खोट असत तर फार बरं झालं असत, पण तेवढं भाग्य माझ्या भाळी नाही. तुम्हाला अशक्य वाटत असलं तरी हे खरंय राहुल, हे खरंय. लग्नापूर्वीच तुम्हाला काय सांगितलंस? तशी संधीच मिळाली नाही, पण हे खरं नाही. संधी मिळाली असती तरी माझ्या तोंडून शब्दच फुटला नसता. अरे मग बाप्पाजीने मला कसं सांगितलं नाही? त्यांना सगळं ठाऊक असेल ना. बाप्पाजी वर्षभर पदयात्रेला गेले होते, त्यांना यातलं काहीच ठाऊक नाही. अरे मग लग्नानंतर इतक्या वर्षामध्ये तुला एकदा सुद्धा सत्य सांगू असं वाटलं नाही मला? तेवढं धैर्यच माझ्यात झालं नाही. मग आजच अचानक एवढं धैर्य तुझ्यामध्ये कुठनं आलं? मी पण काय मूर्ख. आज तू बीए झाली आहेस, तुला नोकरी मिळाली आहे, म्हणजे घरातून बाहेर पडायची वेळ आलीस तर तू तुझ्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहू शकतेस, नाही का? खरंय तुमचं, म्हणूनच आज धैर्य झालं मला. अच्छा, मग तू फार जाणीवपूर्वक माझी फसवणूक केलेली आहेस. या फसवणुकीमध्ये सुद्धा एक पूर्व योजना आहे, सगळं काही ठरवून साधी सरवून. तसं नाही. अरे तसं नाही का? सगळं तसंच आहे, सगळं तसंच आहे. तुला हे घर सोडून त्याच्या घरी राहायला जायचंय, किंवा त्याला तुझ्या घरी येऊन राहता येईल असं एखादं घर तुला. राहुल, काय समजला कोण तुम्ही मला? एक निर्लज्ज व्यभिचारणी. गेल्या 8 वर्षात असा घाणेरडा संशय घेण्या इतपत एक तरी प्रसंग आठवतोय का हो तुम्हाला? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. बघ, मला म्हणायचं होतं की तसले स्थिर करायचे होते तर आज ही कबुली का दिली असती मी तुम्हाला? गेल्या 8 वर्षात मी हे तुम्हाला सांगू शकले नाही, ही फसवणूक झाली. कळून न कळून ही फसवणूक आहे. या जाणीवेनं या 8 वर्षात प्रत्येक दिवशी मी डोळ्यातून टिप गाळलेली आहेत राहुल. या 8 वर्षात मी झिजत आहे, पिचत आहे, माझं मन जळत आहे. अरे मग कुडत बसण्यापेक्षा त्यावेळेस मला सगळं सत्य का ना सांगितलंस तू? तुम्ही मला घराबाहेर काढलं असत राहुल. यशू, थांबा, खरं सांगा, हे ऐकल्यानंतर तुम्ही मला घराबाहेर काढलं असत? मी रस्त्यावर आले असते राहुल, मी रस्त्यावर आले असते. बाप्पाजीने देखील मला थारा दिला नसता.
तो कोण आहे? तो कोण आहे कळून तुमचा काहीच फायदा नाही. तरी सुद्धा मला कळलं पाहिजे तो कोण आहे. मी त्याचं नाव सांगणार नाही. तो कोण आहे? तुम्ही असे ओरडू नका. तुम्ही संशयानं जळावं आणि मला शर्मेनं जाळावं असा तो कोणीही नाही. माझ्या लेखी तो केव्हाच मेलाय. तरी सुद्धा मला कळलं पाहिजे, मला त्याचं नाव कळलं पाहिजे तो कोण आहे. मी त्याचं नाव सांगणार नाही. अरे जीभ भासडून तुला सांगायला लावीन तो कोण आहे? समजलेस का? कसा होतो जीभ भासडून तुम्ही माझा जीव घेऊ शकाल पण मी त्याचं नाव सांगणार नाही. पण कशासाठी त्याला वाचवतेस तू? मी त्याला वाचवत नाही. तो केव्हाच आपल्या मरणानं मेलाय. मी तुम्हाला वाचवते. मी मला वाचवते. माझ्यावर विश्वास ठेवा राहुल, माझ्यावर विश्वास ठेवा. काय झालं राहुल? 12 वाजून गेले, झोपा आता. दिवसभर सोनबाईला किती कष्ट उपसावे लागतात याची आठवण ठेवा. नाही नाही पप्पा, तसं काही झालेलं नाहीये. नाही माझं सांगून संपलंय. पण माझं अजून संपलेलं नाहीये. मी त्याचं नाव सांगणार नाही. मला माहिती आहे माझ्यापेक्षा किती हट्टी आहेस तू. ते तो आधी दिवा मालव. मला आणखी कुणाची गस्त नकोय. मग एक सांग, त्यावेळेस तुला मुलगा झाला होता की मुलगी? मला ठाऊक नाही. मला कोणी सांगितलंही नाही. मला ठाऊक नाही, तुला काय माहिती नाही. ठीक आहे, मग विचारण्यात काही अर्थच नाही म्हणा. बाळंतपण कुठे झालं? एका अनाथ महिलाश्रमात. कुठल्या? ते सुद्धा ठाऊक नाही. भाग्यवान आहे बेटा, भाग्यवान आहे. कोण भाग्यवान? अगं तोच ज्याच्यावर तू प्रेम करत दिसतो. प्रेम? राहुल 14 वर्षाच्या मुलीला प्रेम बिन काही कळतं का हो? त्यावेळेस तू 14 वर्षांची होतीस. अवघी 14 वर्षांची. तसं काही वयाचे हिशोब तुम्हाला ठाऊकच नाही. चला एक प्रश्न तर विटला. हे बघ, तुझा जर हट्ट नसेल तर तू हे घर न सोडता इथेच राहू शकतेस. असलं कोण काय बोलायला लागलं ना की आपली कवटी सरकते कळलं काय? क्षमेची भात सोड. इथे फुकाफुकी कोणी कोणाला क्षमा करत नाही की काही कारण असल्याशिवाय कोणीही काही विसरू शकत नाही. आणि माझ्या बाबतीत म्हणशील ना तर हे सगळं विसरणं मला खूप कठीण जाणार आहे. खूप काळ याच्यामध्ये जावा लागेल. खूप कठीण जाईल मला. पण काय करणार, केलंच पाहिजे ना. केलंच पाहिजे मला, कारण मला तू हवी आहे. मला या यंत्राच एक बरं असत. खोलून उलगडून मिस्टेक कुठे आहे ती नेमकी शोधता येते. माणसाचं मन कोण खोलणार, कोण उलगडणार, मग मिस्टेक तरी कशी सापडणार?
आठ वर्ष संसार करून सुद्धा बायकोचं मन नादुरुस्त आहे, नवऱ्याला समजत नाही. बाकी एक गोष्ट, तू खूप चांगली गेलीस. हे सगळं इतक्या वर्षाने तू आज मला सांगतेस. नाही म्हणजे त्यावेळेस लग्नापूर्वी मला सांगितलं असतंस तर मी तुझ्याशी लग्नच म्हणजे केलं नसतं. बरं, लग्नानंतर बाबडेपणानं सगळं काय खरं सांगायला गेली असतीस तरी सुद्धा मी तुला घरातून बाहेर काढून दिलीस. हो, कारण समजच तेवढी नाही त्यावेळेस. पण आज इतक्या वर्षानंतर परिस्थिती बदललीये, मी सुद्धा बदललोय, थंड झालोय. आणि मुख्य म्हणजे मला तुझी सवय झालीये. अरेच बघ ना, माझा हात पुढे केल्यानंतर काहीही न मागता न सांगता नॅपकिन हातामध्ये येतो. थोडक्यात काय, तोडमोड झाली असली ना तरीशी दुरुस्तीची जोड त्याला देता येते. यंत्र बिघडल्यानंतर आपण का टाकून नाही देत. माणसाचं मन सुद्धा तसंच असत. पण काय, अशीच थोडीशी तोडमोड तू माझ्या बाबतीत सहन करशील? आवासून बघतेस काय? तुला माझ्याबद्दल कोणी काय सांगितलं नाही कधी? मी कधीच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही कसे आहात हे मला पूर्ण ठाऊक आहे. अगं तुला मी ठाऊक आहे, तो लग्नानंतरचा, गेल्या 8 वर्षातला. आणि या गेल्या 8 वर्षामध्ये कामाचा बाब इतका वाढला की कुठली लफडी करायला वेळच मिळाला नाही. खरंच शिवाय आज इतक्या वर्षानंतर असं वाटतं की इट वॉज जस्ट अ वेस्ट ऑफ टाइम. इंग्रजी बरोबर आहे ना? नाही, बी ए बायको म्हणून म्हटलं. किती चिडतेस तू हे बघ. पण तू ज्याची समजतेस ना तसा लग्नापूर्वी सुद्धा मी आता आहे तसा होतो असं नाहीये. लग्नावर वेगळं होतं का? मी दिसायचा गोरागमटा नाही, म्हणजे आमचा तो वडिलोपार्जित वारसा राय तो छाकटा ती आमची कमाई. मग काय भानगडी ना तोटा? भानगडली किताब होत होती मला त्यावेळेस. विचारावं तर पप्पाना खरंच. अगं माझ्यावरती एखादं चरित्र लिहायची कधी वेळ आली पप्पा? नाही म्हणजे तशी वेळ मी येऊ देणार नाही. पण समजा आलीच तर आखी यादीच्या यादी सादर करतील पप्पा माझ्या लफडी कुलंगड्यांची. खोट आहे ते, साफ खोट आहे. अरे बापरे, खोट आहे ते साफ खोट. तुला कसं सांगू? समजा तुझ्यासारखं सांगू का? हे जर खोट असत तर किती बरं झालं असत. पण माझं भाग्यच नाही, माझ्या कपाळी असं लिहिलं. हे हळू माणसं आजूबाजूला झोपलेले. तुम्हाला काय सांगायचंय? मला एवढं सांगायचं की माझं मूल मी या घरामध्ये आणणार. तू ते पत्करशील? बस, दॅट सेटल्स द मॅटर. बघितलं बघ, ऑइलिंग क्लिनिंग केल्यानंतर कशी सुरू झाली सुरळीत. माणसाचं मन सुद्धा असंच असत. चला चला चला, आता झोपायला चला. पण राहुल, आलं लक्षात? आता एवढ्या मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर संगीत हवंच नाही? पण राहुल, पण पप्पा. अरे पप्पा काय करतेस तू? किती हरसी घेस तू? गाणं पप्पा निया बेबी राजी तू क्या करेगा पप्पाजी. सुन भाई, आपली कैफियत तू उत्तम रीतीने सादर केलीस. माझ्या डोळ्यासमोर नुसत्या शब्दानं साक्षात चित्रच उभं केलंस. तू एवढी शब्दप्रभोशील अशी माझी कल्पना नव्हती. तसं नाही पप्पा. सुन भाई, तू कधी कथा वा कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केलायस? नाही तर मग जरूर प्रयत्न करून पहा.
नुसत्या शब्दांच्या सहाय्यानं तू साक्षात प्रतिष्ठा उभी करू शकशील माझी खात्री पटल्या दिवशी. पप्पा मी तुला कॉम्प्लिमेंट देऊ सुद्धा, तू जे काही सांगितलंस ते फार परिणामकारक होतं या शंकाच नाही. फक्त राहुलच्या संदर्भातल्या बऱ्याचशा घटना मला प्रत्यक्ष माहीत नसत्या तर मी देखील त्यावर विश्वास ठेवला असता. शेसून भाई माझी निम्मी हयात कोर्टात वकिली करण्यात आणि उरलेली न्यायासनावर बसून न्यायनिवाडा करण्यात गेले. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे कच्चे दुवे माझ्या चटकन ध्यानात येतात. कच्चे दुवे फॉर इन्स्टन्स, ज्या नरपशून तू इतक्या अल्पवयाची असताना तुझ्यावर बलात्कार केला त्याचं नाव सांगाल तू तयार देस. बापाजी त्यावेळी पदयात्रेला गेले होते असं तू म्हणतेस, तेव्हा त्यांना ते नाव ठाऊक असणे शक्यता संपली. तुला अनाथाश्रमात कोणी दिली? धरून चालू या, ज्या माणसाने पापकर्म केलं त्यानंच ते निसरण्यासाठी तुला अनाथाश्रमात नेली. जाताना तुझ्यावर पट्टी तर बांधलेली नव्हती, एरवी तो अनाथाश्रम तुला ठाऊक नाही असं कसं होईल. आणि कोणी एके दिवशी राहुल एका मुलीला घेऊन या घरात आल्याबरोबर ती मुलगी आपल्या पोटची पोर असते तुला ओळख पडते आणि हे सिद्ध करण्यासाठी तो आपलं म्हणून एक गोष्ट रचून सांगतेस आणि इतक्या पोरकट आणि विसंगत विधानाने भरलेल्या गोष्टीचा मी वस्तुस्थिती म्हणून स्वीकार करावा असा हट्ट धरतेस. पप्पा सुनबाई जिंदगीत मी खूप गुन्हे पाहिले आहेत, गुन्हेगारही पाहिले. गुन्हेगारांच्या बायकाही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात माझ्या समोरून उभ्या राहिले. काही सामान्य अपवाद वगळले तर माझा आजपर्यंतचा अनुभव असा की संकटात सापडलेल्या आपल्या पतीला वा फिरेकराला वाचवण्यासाठी बायका नाही नाही त्या गुन्ह्यांची कबुली देतात, वाटेल तशा गोष्टी रचून सांगतात आणि नाटकी आविर्भावनं ते ऐकण्याच्या घळी उतरू पाहतात. पण पप्पा तुम्ही माझ्यावर अन्याय करता, नाही अपमान करता. मी तुला फक्त माझा आजपर्यंतचा अनुभव सांगत होतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की आजपर्यंत ही गोष्ट मी रचून सांगितली आणि नाटकीपणानं तुमच्या गळ्यात उतरवली म्हणून? समज मी हो म्हटलं तर मग पप्पा पप्पा तुमचा अनुभव तोकडा आहे, आंधळा आहे, पांगळा आहे. साक्षीदार हेच ज्याचे डोळे, वकील हेच ज्याचे वाटाडे आणि कायद्याचे ग्रंथ हेच ज्याचे वेद, अशा डोळ्यावर झापड लावलेल्या माणसाला खरं काय आणि खोटं काय हे पारखता येत नाही पप्पा, पारखता येत नाही. ती एक शक्यता आहे. तरी देखील सुन भाई, तू सांगितलेली गोष्ट केवळ तूच सांगतेस एवढ्यावरून खरी ठरत नाही. उलट या तुझ्या चिडण्या रागावण्यावरून एकच गोष्ट निर्वाचपणे सिद्ध होत आहे की तुझं राहुलवर पराकाष्ठेचं प्रेम आहे. पण पतीवर प्रेम करणं हा गुन्हा आहे? नाही, पण पतीने केलेले पाप आपल्या अंगावर ओढून घेण्यापर्यंत जर या प्रेमाची मजल जात असेल तर होय. पण नो आर्ग्युमेंट्स, नो एक्सप्लेनेशन, हा प्रश्न संपलाय. पण पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आय ड्रॉप दिस सब्जेक्ट. नाही पप्पा मी तुम्हाला जाऊ देणार नाही माझं पूर्ण झाल्याशिवाय. पप्पा काय प्रकार आहे? ही मला सांगते की अरुंधा तिची मुलगी आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी तिने आपली म्हणून गोष्ट रचून सांगितलंय आणि ती हट्ट धरून बसलाय की मी ती खरी मानली पाहिजे. तसं नाही राहुल, तसं नाही. हा सगळं आटापिटा कशासाठी? आपला नवरा शुद्ध चारित्र्याचा आहे सिद्ध करण्यासाठी. वा बाबा, आजपर्यंत आपलं कधी एकमत झालं नाही पण या विषयावरती आपलं 100% 101% मत ऐक्य. राहुल तुम्हाला ठाऊक आहे राहुल हे खरं नाही, हे खरं नाही. हे बघ पप्पाने नेमकं सत्यावर बोट ठेवलंय. उगीच कशाला माझा बाप स्वतःच्या अंगावर ओढून घेत असतो. नाही नाही राहुल हे खरं नाही, मला ठाऊक आहे खरं काय आहे ते, मला ठाऊक आहे. हवं तर बाप्पाजींना विचारा. बाप्पाजी तुम्ही खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला अलकनंदा. बाप्पाजी सुभाष तुझं डोकं ठिकाणावर नाही. वाय डिग अप द पास्ट? झालं गेलं गंगेला म्हणाला. राहुलने सगळ्या गोष्टी कबूल केल्या. नाही नाही हे खोट आहे. मी सांगते बाप्पाजी तुम्ही मला खरं काय ते सांगा. बाप्पाजी मन शांत ठेव बाळ, आधी राग आवा. टू अंडरस्टँड ऑल इज टू फॉरगिव्ह ऑल. मी येतो, शिबिराचे कार्यकर्ते माझी वाट पाहत असतील. मागो फिरा बाप्पाजी, मागो फिरा प्लीज प्लीज. नाही खरं नाही राहुल, मला काहीतरी सांगायचंय. राहुल राहुल तुझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम होईल. तू आज चल. पप्पा. अरे अलकनंदा ये ये ये. बोल बेटी. पप्पा चोरी केली नाही, खोटं बोलले नाही, उलटून बोलले नाही, भांडले नाही, रडले नाही की हट्ट केलं नाही. हो 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 हो. पण तशी कोण तक्रार केली का तुझ्याबद्दल?
मग कशासाठी सांगितलंय सार? आश्रमातल्या बाईंनी मला बजावलं होतं, जर तू असं कधी केलंस तर तुला परत यावं लागेल. वेडी आहे सर. मग तुम्ही मला आश्रमात परत पाठवणार आहात? कोणी सांगितलं तुला? सांगितलं नाही कोणी, मला कळलं आपोआप कळलं. वा रे वा, असं कोणी सांगितलं असं आपोआप बरं कळेल तुला? आई रात्रभर रडत होती का, आणि बाबा रगावून गप्प गप्प बसले होते. तेवढं तुला असं वाटलं? नाही, केकी बाबा हरिपंतांशी बोलत होते ते मी ऐकलं. आश्रमात परत जायला तुला आवडायचं नाही का ग? तिथे आई नाही की बाबा नाही. पूर्वी कुठे होते आई बाबा? आणि आश्रमात इतर मुलीला कुठे असतात आई बाबा? पण मी ते शानसारखी वागेन पप्पा खरंच. वहिनी साहेब बोलवत आहेत तुम्हाला, चला जा. तुझी आई तुला बोलवते जा. ए थांब पुरी, इकडे इकडे. तुझ्यासाठी चॉकलेट आणला आणि तुलाच द्यायला विसरलं गे. नको. अरे नको. बर ये ये ये. हरिबंद जी. जी राव साहेब. काल जान्हवी दिलीप बरोबर फिरायला गेली होती, ती अजून परत आलेली नाही. होय राव साहेब. काही शोध घेतलात? चौकशी केलीत? नाही राव साहेब, म्हणजे तसा तसा हुकूम झाला असता. हुकूम? बाहेर गेल्या घरातल्या माणसांची चौकशी करायला तुम्हाला हुकूम व्हावा लागतो? चुकलं, चुकलं आमचं. पण राव साहेब, तसं तसं मी वहिनी साहेबांना म्हटलं होतं. मग? पण त्या नको म्हणाल्या. सुनबाई नको म्हणाली? होय राव साहेब. छोट्या रासांच्या बरोबर जान्हवी. नाही, चुकलं चुकलं आमचं. धाकट्या वहिनी साहेब गेले आहेत तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही असं त्या म्हणाले. दॅट वे. ठीक ठीक, तुम्ही याद. जी राव साहेब, तशी तशी मी त्या दोघांची चौकशी केली होती. कुणाची? दिलीप जान्हवीची. होय राव साहेब. नॉनसेन्स आधी सांगायचं नाही. छोटे राव साहेब ज्या हॉटेलमध्ये उतरले तिथं. दॅट वे. ठीक ठीक, लेट देम हॅव देअर ओन वे. तुम्ही याद. जी राव साहेब. पप्पा. कोण? मीरा बाई. ये ये थांब थांब, मियाल थांब, मियाल मियाल. हा नीट नीट, सावकाश सावकाश सावकाश. ये बस सावकाश सावकाश. काय मीरा बाई, आज इकडे माझ्या स्टडीमध्ये कशी आलीस तू? काहीतरी बोलायचं असेल, काहीतरी विचारायचं असेल. हो पप्पा, सांगायचं होतं म्हणजे. सांग सांग, अगदी मोकळ्या मनानं सांग, बोल. पप्पा पप्पा, हे काय चाललंय घरात? मला काही कळत नाही. स्पष्टपणे कोणी काही सांगत नाही, बोलत नाही. सगळे कसे गुदमरल्यासारखे वागतात. मीराबाई, तुला काय सांगावं कसं सांगावं हेच मला कळत नाही. तुला ते समजणार नाही. समजून सांगितलं तर समजेल मला. आता काय लहान नाहीये मी. येस 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 येस, आय ऑट टू नो दॅट. मीराबाई मीराबाई, तू मोठी झालीस हे माझ्या लक्षातच येत नाही. मला अजून तू लहानच वाटतेस. मीरा बेटी, ही अलकनंदा. पण मी काय म्हणते पप्पा, अलकनंदा कोणाची असेल? पण ती गोड आहे, लाघवी आहे. मला हवीशी वाटते, वहिनीला हवीशी वाटते, दादालाही हवीशी वाटते. आणि आणि पप्पा, ती तुम्हाला देखील आवडते. मग का हरकत देऊ तिला आपल्या घरी ठेवून गेला? हे तू कोणा सांगते मला? पप्पा, काही चुकलं का माझं? चुकलं असेल. पण पप्पा, पण पप्पा, माझ्याकडे असं रागानं बघू नका. माझ्याशी असं रागानं बोलू नका. मला मला तुमची भीती वाटते. वहिनी घर सोडून गेली तर या घरात मला कोणी नाही. आणि
आणि मला तर या घरात सारा जन्मच काढायचा. शांत मीरा बेटी शांत, तसं काही घडणार नाही, मी घडू देणार. खरंच पप्पा? खरंच. माझ्यावर विश्वास आहे तुझा, मग तुला सोडून तुझी वहिनी कुठं जाणार? आता एक काम कर, आज जा आणि तुझ्या वहिनीला इकडे पाठवून दे. मी बोलावले म्हणून साव साव काय साव. मला बोलवलत? येस बस बस ना. नको. मर्जी तुझी. थोड बोलायचं सुन बाई अलकनंदेबद्दल. तर मग न बोललेलंच बरं. मी आजच तिला घेऊन जाते. कुठं? नाही सांगायचं. मर्जी तुझी. राहुल आज सकाळी तेच सांगून गेलाय. काय? अलग्नाला घेऊन आज संध्याकाळी तो घर सोडून जाणार आहे. एव्हान गेलाय असे. कुठं? कुठं? तुम्हाला सांगितलंस तू कुठे जाणार होतीस ते. पण त्याने तरी का सांगावं? पण पण आजच मला असं वाटतं मी मी मला विचारल्याशिवाय तू जाणार नाही. बघा नाही, पण माझ्यापेक्षा तिला त्यांचा लळा अधिक आहे. ते नक्की जातील. मी वरती आले की मला आईचं हृदय कळतं. बाप ओळखून बघा रे मी माझं पाय पडते. पप्पा मी तुमच्या पाय पडते. मला जाऊ दे. तुला मी आता सांगितलं मला विचारल्याशिवाय राहुल तुझ्या मुलीला घेऊन जाणार नाही. त्यांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहे पप्पा. ते जाते. पण मला माघारी फिर. तुझ्या लेकीला घेऊन कोणी जात नाही. माघारी फिर. सुनबाई तो शब्दांचे अर्थ कळतात की नाही? मी मगापासून तीनदा तुझ्या लेकीला म्हणालो तुझ्या. डू अंडरस्टँड? पप्पा म्हणजे म्हणजे याधी तुम्हाला खरं काय ते सांगून टाकलं? नाही, मला कोणीच काही सांगितलं नाही. न्यायाधीशाला सत्य शोधून काढावं लागतं. ईश्वर साक्ष देखील माणसं खरं बोलतात असं नाही. राहुल सारखी हुशार माणसं तर ईश्वराचं नाव केवळ खोटं बोलण्यासाठीच वापरतात आणि खोट्याला हट्टानं खरं म्हणून चिकटून बसतात. तू तरी हे सगळं खरं मला कुठे सांगून टाकलंयस? मग मग तुम्हाला कळलं कसं? मला तू सांगितलंस, आता सांगितलंस. मी? पण मी कालही जीव तोडून सांगत होते. हा, काल तो शब्दानं सांगत होती आणि शब्द फसवे असतात. पण आईच्या हृदयाची तडफड खोटी असू शकत नाही. मी समजले नाही पप्पा. सुबई, लहानपणी क्रमिक पुस्तकात मी एक गोष्ट वाचली होती. एकाच मुलावर हक्क सांगणाऱ्या दोन माता एका न्यायाधीशासमोर उभ्या राहिल्या. दोघींची कैफियत ऐकून न्यायाधीशानं शिपायाला हुकूम फरमावला, उचल तलवार, कर त्या मुलाचे दोन तुकडे. आणि त्या दोघींच्या शिपायानं तलवार उपसली तर खरी धावत आली आणि न्यायाधीशाचे पाय धरून म्हणाली, माझ्या बाळाला मारू नका, वाटल्यास ते तिला द्या. माफ कर सुंदाई, मगाशी मी राहुल अलकनंदाला घेऊन या घरातून जाणार आहे असं जे म्हटलं ते सगळं खोटं होतं. खरं एवढंच आहे की सकाळपासून तीन वेळा निरोप पाठवून देखील राहुल अद्याप विचारत करीत बसलाय आणि तो अलकनंदाला घेऊन जाईल या नुसत्या कल्पनेनं तू मात्र कसा विसरली. सत्य शोधायला फार लांब जावं लागत नाही सुंदाई. तर मग अलकनंदीला घेऊन आजच जावं लागेल? नाही सुनबाई, आता हे घर कोणीच सोडायचं नाही. तू नाहीस किंवा राहुल नाही. आणि अलकनंदा? अलकनंदा तिच्याबद्दल मी अद्याप शेवटचा निर्णय घेतलेला नाही. ती या घरात राहता कामा नये हा माझा हट्ट मी आता सोडून दिलाय. पण तिला घरात घेऊन घेण्यापूर्वी मला पुष्कळ गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. तुम्ही मला शर्त घालतात पप्पा, पण मी यांना सांगितलं तसं तुम्हाला बजावून सांगते. मी त्या माणसाचं नाव उच्चारणार नाही, कधीही सांगणार नाही. मी तुला शब्द देतो सुनबाई, तेवढे एकच प्रश्न मी तुला विचारणार नाही, कधीही विचारणार नाही. कालच्या माझ्या बोलण्यातल्या काही विसंगती होत्या त्याचा मी उलगडा करते. फक्त मला त्या अनाथाश्रमाचं नाव ठाऊक आहे. मी तिथं 6 महिने होते आणि मला मुलगी झाली
हेही मला ठाऊक. नॉट इंटरेस्टेड. आय एम नॉट एट ऑल इंटरेस्टेड. फार मामूली बाबी आहे त्या. नुसतं झाड हलवल्याबरोबर जी फळं पटापट खाली पडणार आहेत त्यासाठी मुद्दाम नेम धरून दगडफोड मारील. पप्पा हेही तुम्हाला ठाऊक आहे? नाही, हे देखील मला आता समजलं. तू सांगितलंच म्हणून. सत्य आपल्या पायानं चालत येत असं म्हणतात ते असं. पण अलकनंदा. अलकनंदा तिच्याबद्दल मी अद्याप शेवटचा निर्णय घेतलेला नाही. ती या घरात राहता कामाने हा माझा हट्ट मी आता सोडून दिला आहे. पण तिला घरात ठेवून घेण्यापूर्वी मला पुष्कळ गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. कोणत्या पप्पा? जस्ट वेट अँड लिसन. सुनबाई तू असं म्हणालीस का हा प्रकार तुझ्या वयाच्या 14व्या वर्षी घडला ऋषी? हो. तुम्हाला शंका आहे? नाही, तुझ्या आणि अलकनंदाच्या वयाचा हिशोब करून मी देखील याच निष्कर्षाला आलो होतो. आय जस्ट वॉन्टेड टू कन्फर्म इट. पण सुनबाई या कालगणनेशी आणखी एक गोष्ट जुळत नाही. कोणती? सुनबाई माझ्या आप्त परिवारातल्या माणसांच्या संदर्भातल्या महत्वाच्या घटना मी सहजासहजी विसरत नाही आणि माझी स्मरणशक्ती मला दगा देत असेल तर बाप्पाजी या घटनेनंतर एक वर्षानं पदयात्रेला गेले. एम आय राईट? हो. हे जर खरं तर बाप्पाजीना सगळ्या गोष्टीची माहिती होती. तुला अनाथाश्रमात ठेवायची योजना आहे त्यांची आणि राहुलशी तुझं लग्न जमवताना. पप्पा डोंट गेट एक्साइटेड. सुद्धा बाबाचा अंतकरण मी जाणतो. आपली मुलगी सुस्थळी पडावी यासाठी प्रेमळ पित्याला आपल्या मुलीचं पूर्व चारित्र्य कधी कधी गाळून टाकावं लागतं. आय नो दॅट. राहुल तर ते अनुराध प्रकरण संबंधल्यानंतर त्याचं तुझ्याशी घाई गर्दीने लग्न जमवताना मी तरी दुसरं काय केलं होतं. तेव्हा मी बाप्पाजींना दोष देत नाही. पण बाप्पाजींना तुम्ही विचारलं? बाप्पाजींना विचारलं? नाही विचारलं. नाही विचारणार नाही. त्याची काय आवश्यकता? त्यावेळी तू शाळेत जातोय नाही? कन्या शाळेत. मुलींच्या मैत्रिणी पुष्कळच असते. होत्या 4-5. त्यांच्याकडे कधी राहायला जात होतीस? म्हणजे हरताळका पुरण्यासाठी, मंगळागौरी दागवण्यासाठी. बाप्पाजी मला कधीच कुठं पाठवत नसत. तरी देखील तुला कधी कधी घरी यायला उशीर व्हायचा नाही? कधीच नाही. आमच्या आश्रमातली शिस्त कडक होती. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी सगळ्यांना हजर असावं लागायचं. आश्रमात आणखी किती बायका होत्या? होत्या 2-4. तुझ्याच बायाच्या? नाही, म्हाताऱ्या होत्या. स्वयंपाकघराकडे बघत आणि संध्याकाळी घरी जात. म्हणजे त्या सेविका किंवा शिष्या नव्हत्या तर? नाही, तुम्हाला ठाऊक आहे ना पप्पा, जोगाईचा आश्रम हा फक्त पुरुषांसाठी आहे. तिकडे बायकांना मज्जा होता आणि अपवाद फक्त माझा होता. आय नो दॅट. आय नो दॅट. सुनबाई तुझी परवानगी असती तर थोडे नाजूक प्रश्न विचारतो. वाटल्यास उत्तर दे नाही तर देऊ नकोस. तुझ्याशी त्या माणसानं अतिप्रसंग केव्हा केला? भर दुपारी, रात्री, पहाटे? संध्याकाळी. संध्याकाळी आश्रमातली प्रार्थना संपल्यानंतर आश्रमाच्या आवारातच. सुनबाई या प्रश्नाचं उत्तर लपवून ठेवतो तुला काहीच कारण नाही. का संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी तुला आश्रमात हजर राहावंच लागत असे आणि त्यानंतर तुला कुठे बाहेर जाण्याची शक्यताच नव्हती. बट दॅट्स अ व्हेरी मायनर पॉइंट. सुनबाई आश्रमातले सगळे सेवक शिष्य तरुण होते. हो. सगळ्यांशी तू मोकळेपणे वागायचीस. हो. संध्याकाळची वेळ सजून त्या नराधमानं तुझा हात धरून अतिप्रसंग आरंभला तेव्हा तू घाबरली, ओरडली, किंचाळली नाहीस? मी घाबरले. पण खरं सांगायचं तर माझ्या तोंडून शब्दच फुटले. कारण तो माणूस असलं काही करील याची तो स्वप्नात देखील कल्पना नव्हती. हो. मग बाप्पाजीने सांगितलं नाहीस? तुला त्याची भीती वाटली होय ना? हो. मग तुला दिवस घरात बाप्पाजीने केव्हा समजलं? 4-5 महिन्यानंतर. त्याला कोणी सांगितलं? मीच सांगितलं. त्यावेळी घाबरली नाहीस? भीती वाटली पण इलाजच नव्हता. साहजिकच त्या माणसाचं नाव देखील बाप्पाजीने त्याच वेळी समजलं असलं पाहिजे. मग
त्यांनी त्या माणसाचं काय केलं? त्यांनी बाप्पाजींनी त्या माणसाचं काय केलं? त्यांनी 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 त्याला क्षमा करून टाकली. क्षमा? हो, क्षमा त्यांनी केली की तू केलीस? बसून भाई, बाप्पाजीने एक गोष्ट नक्कीच करता आलीस. त्यांनी त्या माणसाशीही तुझं लग्न लावून द्यायला हवं. लग्न? आणि त्या माणसाशी का? इतकी विचित्र वाटली तुला ही सूचना? दिलीपला मी नाही जान्हवीशी लग्न करायला भाग पाडलं म्हणून त्या माणसाशी? हरिभन, बाप्पाजी मी वर बोलवले म्हणून सांगा, घडकार होतो दारात उभे राहा, कोणाला इकडे येऊ देऊ नका. जा. पण मी जाते. नाही सुदबाई, तू इथे थांबलंच पाहिजे. पण बाप्पाजींना तुम्ही काय विचारणार? घाबरू नकोस, त्या माणसाचं नाव नाही विचारणार त्याला. पण पप्पा. नाही सुदबाई, तू इथे थांबलं पाहिजेस. बाप्पाजींना तुम्ही काय विचारणार आहात? घाबरू नकोस, त्या माणसाचं नाव नाही विचारणार मी त्याला. पप्पा मी जाते. नाही सुनबाई, मी जाते. तू इथेच थांबलं पाहिजे. नको. या प्रकरणात सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी इथून जाणार नाही का तुला इथून जाऊ देणार? सच्चिदानंद. बाप्पाजी येते. सच्चिदानंद. या बाप्पाजी, तुम्हाला एक सुवार्ता सांगण्यासाठी मी बोलवलं. सुवार्ता? मी सुवार्ता. मी पुष्कळ विचार केला आणि शेवटी अलकनंदाला या घरात ठेवून घ्यायचं ठरवलं. मी राहुलला म्हटलं होतं, पप्पा जरी रागावले असले तरी त्या पोरीला क्षमा करतील, घरात ठेवून घेतील. थोडीशी चूक होते बापाजी तुमची. मी बराच शोध घेतला आणि माझी खात्री झाली की अलकनंदा ही यशोधरीचीच मुलगी आहे. यशुबाग, तू तशी कबुली दिली? नाही बापाजी, तिला मला कसलीच कबुली दिलेली. मी माझ्या पद्धतीने शोध करून पुष्कळ गोष्टीची माहिती मिळवली. कोणत्या गोष्टीची माहिती? मला हे आताच कळतंय. शक्य आहे तर यशोधर हा प्रसंग गुजरला त्यावेळी तुम्ही पदयात्रेला गेला होता. हो हो, असेल असेल. राहुल देखील असंच काहीसं म्हणत होता. पण मी त्याला. पण ते खरं नाही बापाजी, कारण या घटनेनंतर तुम्ही एक वर्षानं पदयात्रेला गेलात. माझी डायरी नोंद काढून दाखवू? नको नको, म्हणजे मला नक्की स्मरत नाही आता. पण यशोधरेनं तिला दिवस गेल्याचं चौथ्या पाचव्या महिन्यातून तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला नक्कीच स्मरत असेल, कारण पुढली सगळी व्यवस्था तुम्हीच लावली. ही माहिती तुम्ही स्वतः शोध करून घेतली? बापाजी, या शोध करून मिळण्यासाठी काही माहितीच नाही, कारण मुलीचं बोल वाकडं पडलं की कधी कधी ते प्रेमळ पित्याला कळणारच, आणि कळून धक्का बसला तरी पुढची सगळी उस्तवारी त्याला करावी लागणारच. हा एक सारा सुद्धा उघड उघड तर्क आहे. तर मग देवकी नंदन, तुमच्या तर्कबुद्धीला त्यावेळी काय प्रकार घडला असेल हेच जाणणं कठीण नाही. येस 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 येस. पण तर्कच करायचा झाला तर त्याचा एक धागा तुमच्या आश्रमातल्या त्यावेळच्या तरुण ब्रह्मचारी साधक शिष्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. तुमचा तर्क चुकला नाही देवकी नंदन. माझ्या विश्वासातल्याच एका तरुण शिष्य साधकाला मोह आवरला नाही, चूक घडून गेली, हे अश्रापोर फसली गेली. पण बापाजी, यशोधरेच राहुलचे लग्न जमवताना तुम्हाला ही गोष्ट मला नक्कीच सांगता आली असती नाही? त्या शिष्याने 21 दिवसाचं उपोषण करून प्रायश्चित्त घेतलं तेव्हाच त्याला मी क्षमा केली. उभयताना सन्मार्गावर येण्यासाठी एक अखेरची संधी देण्यासाठी मी झालं गेलं विसरून जाईन, पुन्हा त्याचा उच्चार करणार नाही असं मी त्या दोघांना वचन दिलं होतं. यशुबाळ, आठवते ना तुला ते? पण बापाजी. देवकी नंदन, मी तुम्हाला सांगितलं नाही, ही चूक माझी आहे, अपराध माझाच आहे. पण त्यावेळी विचार एवढाच केला की टू आर इज ह्युमन बट टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. देवकी नंदन, त्या दोघांना क्षमा करण्यात जर माझी काही चूक झाली असेल तर तुम्ही मला क्षमा करा. एका आंधळ्या बापाला, एका ध्येयवेड्या आश्रम चालकाला तुम्ही पदरात घ्या. मी हात सोडतो, पाया पडतो, पण एवढ्या एका चुकीसाठी आई बापाविना आश्रमात वाढलेल्या पोरक्या पोरीला तुझ्या भरल्या संसारातून उठू नका. देवकी नंदन, देवकी नंदन, त्यावेळी तुम्ही जरी माझ्या जागी असता तरी. येस 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 येस. मी देखील क्षमाच केली असती, तिलाच नव्हे तर त्याला देखील. गॉड इज ग्रेट. पाहिलं यशोबाळ, देवत्व असं जागं. जस्ट वेट बापाजी, माझं वाक्य अजून पुरं झालं नाही. मी म्हणत होतो मी देखील क्षमाच केली असती, तिलाच नव्हे तर त्याला देखील, पण त्याबरोबर आणखी एक गोष्ट केली असती. कोणती गोष्ट? मी त्या तरुण ब्रह्मचारी साधक शिष्याला म्हणालो असतो की बाबा रे, 21 दिवसांच्याच काय पण प्राणांतिक उपोषणांदेखील या अपराधाचं परिमार्जन होणार नाही.
ब्रह्मचार्य रावचा तुझा अधिकार आता संपलाय. आता मुकाट्याने हिच्याशी लग्न करून प्रथम आदर्श गृहस्थाश्रम येऊ. देवकीनंदन बापाजी, हे तुम्हाला मी सांगायला बसत नाही की ब्रह्मचर्य पहिल्याला देखील विवेकानंदांचं वैराग्य आणि समर्थांची शक्ती अंगात असावी लागते. तर बोला, माझा साधा सवाल असा आहे की तुम्ही तो जो कोणी ब्रह्मचारी साधक शिष्य होता त्याच्याशी यशोधरेचं लग्न का नाही लावून दिलं? लग्न हो लग्न, जसं मी दिलीपचं जाधनवीचं लग्न लावून दिलं तसं. बोला, अगदी साधा सवाल आहे माझा. माझी खात्री आहे की आश्रमवासियांना तुमचा एवढा दरारा होता आणि आहे की तुमच्या शब्दाबाहेर जायची हिंमत सहसा कोणीच केली नसती, तर मग तुम्ही त्या माणसाशी यशोधरेचं लग्न का नाही लावून दिलं? त्याचं कारण म्हणजे मी सांगतो. त्याचं कारण तो तिच्यापेक्षा वयानं मोठा होता, वयस्कर होता, ब्रह्मचर्याबद्दल त्याचा लौकिक होता, एक थोर संत म्हणून समाजात त्याचा दबदबा होता, आणि मुख्य म्हणजे 14 वर्षाच्या एक अनाथ अशा भाबड्या मुलीचा त्याच्यावर विश्वास होता, त्याचा त्या धाक होता. मला म्हणायचंय काय देव, म्हणून तर बापाजी तुम्ही तिच्यावर बलात्कार केलात, तर ती घाबरली कोण ओरडली की जाळली नाही असं सांगितलंय ना, चांडाळणी केल्या उपकाराचं हे पाहिजे. बापाजी तिने मला काही सांगितलं नाही, पण ज्या मुद्रेने तुम्ही पिसाळून तिच्या अंगावर धावून गेलात त्यावरच तुम्ही उघडे पडला. आता मुकाट्यानं गुन्हा कबूल करा, नाही तुम सगळे मुकटे फाडून फोडून तुम्हाला माणसावर उठवायचे राहणार नाही. उठा उठा म्हणतो ना बापाजी, तुमचं पापकर्म पाहून तुमच्या ईश्वराचे पाय देखील असेच लटपटले असतील. उभ्या स्त्री तो अशी विटंबना तर तुम्ही केलीच, पण रडण्याचं सोंगडून अश्रूंच पावित्र्य डागाळू नका. त्या सेवा तुमचं साधुत्व तुमचा व्यापंत केवढा केवढा विश्वास होता माझा, सगळ्या सगळ्याचं शेण झालं. ब्रह्मचर्य पहिलं त्या म्हणून लग्न करून गृहस्थाश्रमी झाला असता तर तुम्ही एक सामान्य माणूस आहात असंच मी म्हटलं असत. प्रसंगी तोडून नायकिणीची बाडी चढला असतात तर तुम्ही देखील एक स्खलनशील पुरुष आहात एवढीच खंत मी मानली असते. पण जिला लहानपणापासून स्वतःच्या अंगाखांद्यावर मुलीसारखी वाढवली अशा एका 14 वर्षाच्या अनाथ अश्राप भाबड्यावर बलात्कार, हेल हेल अपॉन यू. डबक्यातले किडे देखील तुमच्या पेक्षा अधिक सख्य असावेत. तो नरपशु बनायची देखील मला लाज वाटते बापाजी, पशु बलात्कार करीत नाही. सैतान, देहांताचा प्रायश्चित घेण्याची हिंमत आहे तुझ्या? भ्याड 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 आहेस तू, जा चालता हो. पुन्हा आपलं काळात या वास्तूच्या वाऱ्याला देखील उभा राहू नको. जा जातो मी, जातो मी. आय एम सॉरी सुनबाई. पप्पा पप्पा, मला माझी शरम वाटते. नाही सुनबाई, तुला शरम वाटण्याजोगं काही घडलं नाही. जे काही घडलं त्यात तुझा काहीच अपराध नव्हता, पण साधू संतांच्या आवरणात वावरणारा असला कृष्ण सर्प मी आजवर मित्र म्हणून या घरात मुक्तपणे वावरू दिला याची मला शरम वाटते. राहुललाही ठाऊक आहे. ठीक ठीक, या पुढे त्याला कळटा का माने. येस येस, आय मीन दॅट. सुनबाई, मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत, बापाजीचं नाव उच्चारायला तू इतकी का घाबरत होतीस? पप्पा, माझ्यावर ते नाव उच्चारलं असत तर कुणीतरी विश्वास ठेवला असता का? त्या बाल वयात त्यांनी मला दहशत घातली होती. माझं नाव घेशील तर सूर्यावर थुंकशील म्हणून मी कधी ते नाव उच्चारू शकले नाही. अरे रे, मी फार संयमानं वागलो, फार सौम्यपणानं बोललो. हा जलाल नाक पुरता ठेचायलाच हवा होता. बाबा, तुमचा निरोप मिळाला मला. पूर्ण विचारांत मी असा निर्णय घेतला की अलकनंदेला माझ्याबरोबर घेऊन जायचं. येतो मी. हे काय, ही अजून इथंच? हिनं आपला हट्ट अजून सोडलेला दिसत नाहीये. नाही राव, सगळ्या खऱ्या गोष्टी समजल्यानंतर मीच माझे सगळे हट्ट सोडून दिले. तुमचे हट्ट पापा? फार हुशारीनं बनणार असलास बेटा, पण माझ्यापेक्षा जास्त हुशारी दाखवण्या येतनातच फसलास. जास्त हुशारी म्हणजे? राहुल, हुशार माणसं 99% मतेक्याबद्दल बोलतात, पण कोणी एखाद्या 101% मतेक्याबद्दल निर्वाळा देऊ लागला
की माझ्यासारखा न्यायाधीश चटकन सावध होतो त्याला शंकावे लागतात. पण पप्पा, अरे तुला सांगायलाच हवं का की सगळ्या खऱ्या गोष्टी मी शोधून काढल्यात म्हणून. सगळ्या खऱ्या गोष्टी? ऑफकोर्स. सगळ्या म्हणजे सगळ्या? अरे होय. अरे हाडाचा वकील शेपटीचा एक केस हाती लागला तर संबंध हत्ती ओढून काढण्याचे स्वस्त बसणार नाही. आय नो ईच अँड एव्हरी डिटेल. मग पप्पा तो कोण होता? नाही सुन भाई, तू इथेच थांबलं पाहिजेस आणि मी काय सांगतोय ऐकलं पाहिजेस. राहुल, राहुल तो कोणी नव्हता. कोणी असला तरी कोणीही नव्हता. अलकनेला बाप नव्हता, तिला होती फक्त आई. शी इज अ चाइल्ड ऑफ सर्कमस्टन्सेस. पण तरी सुद्धा पप्पा तो कोण होता मला कळलंच पाहिजे. राहुल, मला तुझं आश्चर्य वाटत. आयुष्यभर इतका उन्हाळपणा करणाऱ्या माणसाला स्वतःच्या बायकोबाबत एवढा उदारपणा दाखवता येऊ नये? तो कोण होता हे जाणण्याचं क्षुद्र हट्ट तुझ्या यशोधरेसाठी तुला सोडता येऊ नये? सिगरेट ओढणार आहे. गो अहेड. थँक्स. नाही पप्पा, कठीण आहे. खरंच खूप 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 कठीण आहे पप्पा. पण तुम्ही तुमच्या यशोधरेसाठी म्हणालात ना, त्याच दिला सोडून हट्ट. दॅट्स निघतो मी पप्पा. थांब राहुल, मला आणखीन तुला एक प्रश्न विचारायचा आहे. नो पप्पा, प्लीज नो मोर क्वेश्चन्स प्लीज पप्पा. राहुल, आय रिक्वेस्ट यू. माझा हट्ट नाही, हक्कही नाही, पण माझी इच्छा आहे माझ्या एकाच प्रश्नाचं तो खरंखुरं उत्तर द्यावंस. ठीक आहे बाबा, मी खरं उत्तर देईनच आणि सरळ सुद्धा देईन. विचारा. राहुल, राहुल हे सारं तू आपल्या अंगावर का घेतलंस? बस एवढा साधा प्रश्न. उत्तरी सोपं आणि सरळ आहे पप्पा. पप्पा एक गोष्ट खरीच की मी तुमचा मुलगा आणि यशोधरा तुमची सून आहे. माझ्या कुठल्याही अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा केली असतीत पण यशोधराला क्षमा केली नसतीत. राहुल नाही, तुमचं सोडा, कदाचित तुम्ही क्षमा केली असतीत ही. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या माणसांच्या समाजात आपण राहतो, तो समाज माझ्यासारख्या उन्हाळपोशाला कुठल्याही अपराधाबद्दल क्षमा करेल. पण एका छोट्याशा पतनाबद्दल तू हिच्यासारख्या साध्वीला कधीच क्षमा करणार नाही. राहुल नाही पप्पा, प्लीज मला पुरतं बोलू दे. तर मी ठरवलं की हे आपल्याला परवडण्यासारखे नाही. राहुल पप्पा, पप्पा यशू आज ताठ मनानं गरुडासारखी पंख पसरून उभी आहे म्हणून तिच्या पंखाखाली आपण सगळे छायेखाली सुखात आहोत, सुखानं जगतो आहोत. वेल सेट राहुल, वेल सेट. तिचे जर पंख छाटले गेले आणि तिची जर मूर्ती कोसळली तर आपलं अख्खं घर कोसळून पडेल पप्पा. मी तर वाऱ्यावर उधळून जाईन. मग ठरवलं की हे सगळं हे आपण पत्करावं. काय पप्पा, तुम्ही चार शिव्या घालाल नंतर सगळं माफ कराल. समाजातली माणसं सुद्धा कुत्सितपणाने चार दिवस बोलतील पण नंतर सगळं विसरून जातील. शिव्या पप्पा अशा प्रकारची भानगड माझ्या चरित्रामध्ये कशी शोभून दिसते. नाही राहुल, नाही म्हणजे विश्वास ठेवायला फारसे प्रयास नाही पडणार. पप्पा एक प्रश्न विचारतो, खरं खरं उत्तर द्यायचं. समजा मी तुम्हाला सांगितलं की माझ्या संबंध आयुष्यात
यशोधरेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे मी अभिलाषेने कधीही पाहिलं नाही. स्पर्श तर दूरच. तर लोकांचं सोडा, तुमचा तरी विश्वास बसेल त्याच्यावर. दॅट्स इट. पप्पा, पण यशोधरेचा त्याच्यावर विश्वास आहे आणि ते खरं आहे. राहुल, बिलीव्ह इट ऑर नॉट पप्पा, पण ते खरं आहे. पण आपल्या समाजामध्ये खरं नुसतं खरं असून चालत नाही, ते खऱ्यासारखं दिसावं लागतं. लोक म्हणतात की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, पण ते अर्धसत्य आहे. संपूर्ण सत्य हे आहे की आपण जसे नाही किंवा नसतो, पण तसं आपण असावं. निदान लोकांना तसं दिसावं आणि त्याच्यावर सगळ्यांनी फसावं, यासाठी आजन्म जो धडपडतो त्याचं नाव माणूस. राहुल, राहुल पोरा, तुझ्या तोंडात इतका शहाणपणा, इतके शहाणपणा ते बोल. बाबा, मी तुम्हाला मागे एकदा म्हणालो होतो की मला कायदा कळत नसेल पण न्याय कळतो. सोनबाई, अरे कुठे गेली? बाबा, मगाशी मी जेव्हा ते गरुडाचे पंख छाया बिया बोलायला लागलो ना, त्यावेळेस तू गुदमरलेला निघून गेली. अरे पण मला कबुली द्यायची होती. अरे तिच्या समोर द्यायची होती. राहुल, राहुल, मी जन्मभर न्याय दिला, नीतीला प्रमाण मानून कायद्याच्या चौकटीतला न्याय दिला. पण आज मला कायद्याच्याच पलीकडला नव्हे तर नीतीच्याही पलीकडला न्याय समजला. मला न्याय समजला. आणि राहुल, या सारं श्रेय तुला आहे. पप्पा, आता मला सुद्धा यशोधरेसारखं गुदमरायला लागलेलं आहे. मी जाऊ का इथून? राहुल. नाही बाबा, काय की लहानपणापासून असं गोड काही, माझ्याबद्दल चांगलं काही ऐकण्याची सवय निघून गेलेली. मूर्ख आहेस तू. दॅट्स इट. पण बाबा, अलकनंदा कुठे राहणार? अरे अलकनंदा इथेच राहणार. तीच नाही, दिलीप आणि जान्हवी देखील इथंच राहणार. आणि आम्ही? मूर्ख आहेस तू. तुम्ही इथंच राहणार.